नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची प्रथमतः माफी मागतो की कारण मला वेळ झालेला होता, थोडा टेक्निकल इश्यू होता, थोडा लॅपटॉप इश्यू झाला होता, त्यामुळे मला वेळेवरती जॉईन करता आलं नाही. तुम्ही सगळे थांबलात त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो पहिले तर सगळ्यांचं, आणि वेळ न दवडता तुमचं आभार मानतो. ओके, तर न करता आपण काय करूया, सेशनला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये हा अंकगणिताचा भाग किती आहे, हा भाग आपला पाच भाग सुरू आहे आपला. तर आपण काय पाहत होतो ते चेक करत पहिले, तर आपण पाहत काय होतो की आपण पाहत आहोत वेळ. ओके, गुड मॉर्निंग कॅरी बाबा, गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर जो स्टार आहे, गुड मॉर्निंग. नितेश गायकवाड, गुड मॉर्निंग. निलेश गायकवाड, रेशमा गोंडे, गुड मॉर्निंग. ओके, अर्जुन, गुड मॉर्निंग. सगळ्यांना गुड मॉर्निंग माझा, सगळ्यांना गुड मॉर्निंग. कॅरी बाबा, गुड मॉर्निंग. चला तर आपण काय करूयात, वेळ न दवडता आपण काय करूयात, आपल्या लेक्चरला सुरू करूयात. तर हा अंकगणिताचा भाग नंबर किती आहे, पाच आहे, लक्षात घ्या. हा भाग नंबर पाच आहे. तर याच्या पहिले आपण काय पाहिलेलं आहोत की संख्या पाहिलेल्या आहेत, संख्याचे प्रकार. ओके, संख्याचे प्रकार पाहिलेले आहेत, संख्या पाहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर कसोट्या पाहिल्या आहेत सगळ्या. त्याच्यानंतर आपण काय पाहिलंय की एकच स्थानी जर आपण जर गुणाकार केला तर काय येतो, तर अशा ठिकाणी अशा ह्याचे काय केलं आता म्हणजे भाग एक मध्ये बघितले. दुसऱ्या भागात आपण काय केलं, लसाब आणि मसाब बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण एका भागामध्ये काय केलेलं आहे, ओके, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग सुनील, जयश्री, सचिन, गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग मिलिंद, गुड मॉर्निंग. तर ह्याच्यामध्ये आपण लसावी आणि मसावी त्याच्यावरती सगळे प्रॉब्लेम बघितले आहेत ऑलमोस्ट. त्याच्यानंतर अजून काय बघितलं आपण, शेकडेवारी बघितलेली आहे कालच्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर आपण अजून काय पाहिलेलं आहे की काम म्हणजे टाइम अँड वर्क, हा आपण पार्ट पाहिलो, टाइम अँड वर्क हे पण पाहिलेलं आहे आपण. ओके, तर आता आपण काय करूया आजच्या वेळेमध्ये महत्वाचा भाग, खूप महत्वाचा भाग आहे आता, लक्षात घ्या. वेळ, वेग आणि अंतर हा खूप महत्वाचा पार्ट आहे. याच्यातली तुम्हाला एक दोन प्रश्न तर नक्कीच भेटतील तुम्हाला याच्यामध्ये. तर ज्या मुलांनी अजून पण भाटी ऑनलाइन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, त्यांनी प्लीज सबस्क्राईब बटनवर प्रेस करा आणि काय करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे काय होतील की तुम्हाला जसे लेक्चर लाईव्ह येईल किंवा कुठले लेक्चर असेल तर त्याचे काय होतील, अपडेट मिळत राहणार आहे तुम्हाला. ओके, तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो की तुम्ही माझे पहिले व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता, त्याच्यानंतर पॉलिटीचे व्हिडिओ असेल ते पण पाहू शकता तुम्ही, तर याचा फायदा घेऊ शकता तुम्ही. ओके, बालाजी, गुड मॉर्निंग. चालेल, तर आता मी सांगेन की हे आपले लेक्चर 11 ते 1 या वेळेत काय असतं, आपलं हे लेक्चर असतं 11 ते 1 AM मध्ये. आपलं हे कशाचं असतं, पोलीस भरतीचं लेक्चर असतं. ओके, त्याच्यानंतर ना याच चॅनलवरती, कुठल्या चॅनलवरती, भारती भारती ऑनलाईन या चॅनलवरती परत 2 ते 4 MPSC चे लेक्चर्स असतात. ओके, आणि याच वेळेमध्ये किती, 2 ते 4 याच वेळेमध्ये UPSC चे लेक्चर्स आहेत, ते आहेत भारती ऑनलाईन UPSC या चॅनलवरती. तर हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसाल तर काय करा, प्लीज या चॅनल काय करा, सबस्क्राईब करा. ओके 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 अर्जुन, ओके चला चालू करत आपण लेक्चरला. तर आपल्या अंकगणितामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही परीक्षा आहे, ती पोलीस भरती आहे लेखी परीक्षा, ती टोटल किती मार्काची आहे, ती आहे 100 मार्क्स. ओके, आणि त्याला वेळ किती आहे आपल्याला बाबा, 90 मिनिटाचा वेळ आहे, 90 मिनिटाचा वेळ आहे. एकच मिनिट, मी एक सेटिंग चेंज करतो. ओके, तर आपल्याला किती आहे, हा आहे 100 मार्क्स आहे आणि 90 मिनिट. त्याच्यात महत्वाचा काय, आता 25 मार्काचा अंकगणित आहे, त्याच्यानंतर 25 मार्काची बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानंतर व्याकरण किती मार्काचा बघा, 25 मार्काचा मराठी व्याकरण आणि हे, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान. ओके, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या आहेत 25 मार्काच्या. तर ज्या मुलांना याच्या नोट्स पाहिजे असतील, याच्यानंतर अपडेट पाहिजे असतील पोलीस भरतीचे, नंतर बार्टीचे काही तुम्हाला लेक्चरचे अपडेट असतील, तर तुम्ही काय करा की माझ्या या टेलिग्राम चॅनलवरती काय करा, तुम्ही जॉईन करा. त्याच्यामुळे काय होतील, तुम्हाला माझे नोट्स असतील, त्या लेक्चरचे अपडेट्स असतील, त्या लेक्चर कधी सुरू होणार काय, त्याचे मी काय करेन तुम्हाला. ओके, तर हे या चॅनलवर देणार. तर कोणाला काही प्रॉब्लेम असतील, एखाद्याला प्रश्न सुटत नसेल, तर काय करा की हा माझा ईमेल आयडी आहे,
या ईमेल आयडी वरती काय करा, तुमचा प्रश्न त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा फोटो काढा आणि तुम्हाला पाठवा, कुठल्याही याच्यातला पाठवा, तुम्ही गणिताचा पाठवू शकता, बुद्धिमत्तेचा. मी तुम्हाला काय करेल की जेवढ्या कमी वेळेत ओके त्याच वेळी जर फ्री असेल तर त्याच वेळेस तुम्हाला मी त्याचं काय करेल उत्तर तुम्हाला परत रिव्हर्ट करून पाठवेल. ओके, काय सजेशन असेल तर तुम्ही मला मेल करू शकता या आय डी वरती. चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग सर. आपण आता बघितलं मी सांगितल्यानुसार हा सिलेबस मध्ये काय आहे अंकिताच याच्या अंकगणिताच्या, तर आहे संख्या, संख्येचे प्रकार आहे, अपूर्णांक, त्याच्यानंतर त्याची बेरीज आहे, वजाबाकी आहे, कसोटी आहे, एक एक स्थानचा अंक आहे. हे सगळं आपण काय केलेलं पाहिलं आहे बघा लेक्चर एक मध्ये. त्याच्यानंतर आपण काय केलेलं की काय केलं लसावी आणि मसावी हाही पाहिलेला आहे दुसऱ्या लेक्चर मध्ये. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं की काळ आणि काम हे पण पाहिलं, कारण काय की लसावी आणि मसावी जर आला तर तुम्हाला काळ आणि काम येतो, त्यामुळे मी काय केलं पहिला कुठला घेतला लसावी मसावी, त्याच्यानंतर काळ आणि त्याच्यानंतर शेकडेवारी घेतला, कारण शेकडेवारी जर घेतली तर तुम्हाला सरासरी काढता येईल, त्याच्यानंतर अजून काय काढता येईल हा जो प्रकार असतो कुठला नफा आणि तोटा हा पण काढता येईल. ओके, तर हा काढण्यासाठी काय करायला लागेल मला शेकडेवारी, त्यामुळे मी काय केलं शेकडेवारी घेतलेली आहे तुमची. ओके, तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, गिरीधर, डीएन, मस्के, ओके सगळ्यांना गुड मॉर्निंग, विजय कुमार गुड मॉर्निंग. चाल, त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण आहे, त्याच्यानंतर सरासरी आहे, त्याच्यानंतर वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, हे सगळं सिलेबस आहे तुमचं. हे सगळं आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत या बार्टी ऑनलाईन चॅनलवरती. तर आता आपण वेळ न दवडता काय करूयात, सुरुवात करूयात लेक्चरला. तर बघा काय आहे आपला, याला काय म्हणतात टाइम, स्पीड अँड डिस्टन्स, म्हणजेच काय असतो हा वेळ, वेग आणि अंतर. बरं, तर हा प्रकार आहे काय असतो ते बघूयात आपण. तर पहिल्यांदा काय करूया ते आपण छोट्या ह्याच्यात बघूयात आपण एक फॉर्म्युला. आपल्याला जीएसटी माहिती आहे का, जीएसटी. ओके, जीएसटी लिहिला मी असा जीएसटी, त्याच्यात मी काय केलं त्याला डीएसटी. तर याच्यामध्ये डीएसटीला कसं लिहिले मी डी इज इक्वल टू एस टी. तर डी म्हणजे काय माझा डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे काय झालं माझा अंतर. बरोबर, काय असेल माझा स्पीड, स्पीड म्हणजे काय असेल माझा वेग, गुणुले काय असेल माझा टाइम, म्हणजे काय असेल माझा वेळ. हा एक फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला, ही एक गोष्ट फॉर्म्युला नाही म्हणता येणार, ही एक गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्हाला बाकीचं लक्षात राहणार. ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना गुड मॉर्निंग. ओके, ठीक आहे, केला डी इज इक्वल टू एस टी. आता डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो, आता लक्षात घ्या की आपण मोजतो किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर वगैरे सगळ्यामध्ये. पण ज्यावेळेस आपण काय करतो की परीक्षेचा विचार करतो ह्या टाइम, स्पीड अँड डिस्टन्सचा किंवा वेळ, वेग आणि अंतरचा, तर याच्यामध्ये जे अंतर असतं ते कधीही लक्षात घ्या किती असतं, किमीमध्ये, किलोमीटरमध्ये असेल किंवा किंवा ते काय असेल ते मीटरमध्ये असेल, दोनच असते. म्हणजे याचे एक कुठले असेल, किलोमीटर असेल किंवा मीटर असेल, सेंटीमीटर वगैरे तसले नसणार आहे. ओके, सेंटीमीटर वगैरे नसणार आहे, लक्षात घ्या याच्यात नसणार आहे सेंटीमीटर वगैरे, समजत आहे. ओके, त्याच्यानंतर आता याच्या याच्यावरच आपण काय करूया दोन फॉर्म्युले बनवून. आता बघा याच्यात हा एस आणि टी गुणाकारात आहे, म्हणजे एस बरोबर काय येणार हा टी गुणाकारात इकडे गेल्यावर भाग करणार, म्हणजे काय होणार डिस्टन्स बाय टाइम बरोबर काय आहे डी स्पीड. म्हणजे स्पीडला याला मी मराठीत लिहिली इथे, इथे लिहिली मी मराठीत, म्हणजे काय असेल वेग बरोबर अंतर भागिले वेळ असणार. ओके, त्याच्यानंतर ना आता स्पीडचं जे हे असणार आहे काय म्हणतात त्याला युनिट असणार आहे, एकक असणार आहे. डिस्टन्सचं युनिट काय हो आपण काय करतो की कधी लिहितो किलोमीटर. ओके, आणि टाइमचा युनिट काय असणार आहे, टाइमचं म्हणजे आपण काय करतो तासामध्ये करू, मिनिटामध्ये करू किंवा सेकंदात करू. जर किलोमीटर असेल तर ह्याच्यासोबत असतो आपण, म्हणजे काय असेल तास, म्हणजे काय असेल हे किमी पर तास. किंवा दुसरं काय असू शकतं, दुसरं आता मीटरच्या किलोमीटरच्या ऐवजी काय वापरेल मी मीटर, मग काय करेल तिथे मीटर, आणि मीटरच्या सोबत काय असतो सेकंद असेल. कधीही किलोमीटर आणि सेकंद सोबत नसतात, किंवा मीटर आणि मीटर आणि आवर सोबत नसतात, तास सोबत नसतात. ओके, तर काय किलोमीटर बाय. आता याचं कसं कसं लिहिले मी याच्यात मराठीमध्ये लिहायचं असेल तर याला मीटर सेकंद. ओके, असं लिहिलेलं बरोबर आहे. चल, तर हे काय झालं स्पीडचं. आता याच फॉर्म्युलेवरून आपण काय करू टाइम काढूयात. आता टाइमसाठी काय येणार बरोबर टाइम बरोबर. आता हा काय करू एसला इकडे घेऊन गेला, आता गुणाकारात इकडे गेला भाग काय करतो ना, म्हणजे डिस्टन्स अपॉन काय राहणार स्पीड. म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे आपण कसं लिहू शकतो याला, म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले काय राहणार ना हा वेग.
आता वेळेचा वेळेचा एक एक कसं राहणार, वेळेचे एक एक काय राहणार, मग मी कसं लिहू शकतो, तासामध्ये लिहू शकतो वेळेला किंवा किंवा सेकंड मध्ये. लक्षात घ्या की इथं मिनिटात कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला प्रॉब्लेम जर दिला असेल, ओके, प्रॉब्लेम जर दिला असेल, तुम्हाला प्रॉब्लेम दिला असेल तर त्याच्यामध्ये कधीही किलोमीटर असेल आणि मीटर असेल याच्या व्यतिरिक्त कुठं असेल तर त्याला काय करायला लागेल, किलोमीटर मध्ये बदलायला लागेल किंवा मीटर मध्ये बदलायला. इथं एखाद्या प्रॉब्लेम मध्ये एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तास दिला असेल तर त्याला काय करा, सॉरी मिनिट दिला असेल त्याला तासात बदला किंवा सेकंदामध्ये बदला, ओके, हे करायचं लक्षात घ्या. काय पाहिजे तुम्हाला, तास पाहिजे किंवा सेकंद पाहिजे, कशाच्या युनिटसाठी, वेळेच्या युनिटसाठी. वेगाच्या युनिटमध्ये काय पाहिजे, किलोमीटर पर आवरच सोबत आले पाहिजे किंवा म्हणजे किलोमीटर पर तासच आला पाहिजे किंवा मीटर पर सेकंदच आला पाहिजे, हे उलट चालणार नाही. लक्षात घ्या, हे तुम्हाला विचारताना काय केलं असतं, त्यांनी ट्रिक दिलेली असते तुम्हाला, म्हणजे कधी कधी काय करतात मिनिट, आता मी तसे प्रॉब्लेम मुद्दामून घेतलेत, हे सगळे प्रॉब्लेम मी स्वतः बनवलेले आहेत. लक्षात घ्या, मी स्वतः हे प्रॉब्लेम बनवलेले आहेत तुमच्यासाठी, फक्त टाईप केलेले आहेत प्रॉब्लेम सगळे, आणि कसं केलेलं आहे की सरळ सरळ प्रॉब्लेम न विचारता थोडा काय केलं की त्याच्यात ट्विस्ट टाकलेला आहे थोडा, त्यामुळे तुम्हाला समजेल. सरळ सरळ विचारलं की हा फॉर्म्युला टाका आणि आला असं नाही आहे, थोडंसं ट्विस्ट असेल, फॉर्म्युला टाकायचं असेल पण थोडी ट्विस्ट असेल. बघ तर ओके, अजून एक याच्यामध्ये सांगायचं राहील तुम्हाला, मी आता हे पुसून देतो. बघा, कधी कधी काय करतात ते की तुम्हाला देतात की 72 किलोमीटर ही अशी काय एवढा काय देतात त्याचा वेग देतात, आणि ते म्हणतात की तुम्हाला याला जर मला मीटर पर सेकंद करायचं असेल तर किती येईल रे बाबा, ओके, तर काय करायला लागेल. आता बघा, किलोमीटर पर, आता किलोमीटरमध्ये मीटर पर सेकंद करायचं म्हणजे एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात, तो एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतील, 1000 असतील, बरोबर आहे, 1000. आता तासामध्ये किती सेकंद असतील, तासामध्ये 60 मिनिट असतात आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, बरोबर आहे. आता बघा, हेच कन्वर्जन झालं, आता 0 से 0 कटले, 0 से 0 कटले, ओके, राहिले किती हो, 10/36, कितीने भागला तो, 2 5 भागला, इथे किती म्हणजे काय झाला, 5/18. मग तुम्ही काय करा, 5/18 जर याला गुणाकार केला याला 72 ला तर मला जे काही येईल ते कसे माझ्या मीटर पर सेकंद मध्ये येणार, कशामध्ये येणार आहे, माझं मीटर पर सेकंद, ओके. जर समजत असेल तर प्लीज सेशनला लाईक करावं मित्रांनो, प्लीज सेशनला लाईक करा, म्हणजे कसं होईल की मला प्रोत्साहन भेटेल आणि मी तुम्हाला असेच चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला व्हिडिओ घेईल. बघा, माझ्या याच्यामध्ये क्वालिटी जे प्रॉब्लेम आहे, ओके, थोडा इंटरनेटचा थोडा इश्यू जर पकडला, थोडं कधी कधी कनेक्शन जातं, पण कसं आहे की आपण मी प्रॉब्लेम सोडवत असतो तर त्यामुळे समजत नाही की तो कनेक्शन गेलेला आहे, ओके, तर मी कंटिन्यू करतो, त्याच्यानंतर ना समजतं मला की इंटरनेट गेलेला आहे, त्याच्यानंतर मी करतो. असा थोडासा इश्यू होतोय, मला वाटत नाही की आजच्या लेक्चरमध्ये तसं काही इश्यू होईल, ओके, मी आता पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे, ठीक आहे, चला. तर काय करायचं आहे आपल्याला, जर तुम्हाला किलोमीटर पर आवरमध्ये दिली असेल, मीटर पर सेकंदमध्ये करायचं असेल तर काय करा, 5/18, ओके. आता बघूया, 72 ला आपण करत कन्वर्ट, म्हणजे 72 × 5/18 किती राहिले हो, 18 चा पाडा येत असेल किंवा 9 चा घ्याल, 9×9 = 18, ओके, आणि 9×8 = 72, बरोबर, 9×8 = 72, त्याच्यानंतर 2×2 = 4, ओके, म्हणजे किती झालं, ओके, समजलं, तर किती राहिले, 5×5×4×5 म्हणजे किती झाले, टोटल 20, किती झाले, 20. हे तुमचं काय झालं, हे मीटर पर सेकंड झालं, 4×5 = 20, बरोबर आहे का, ओके, 20 मीटर पर सेकंद आलेलं आहे तुमचं. आता तुम्हाला कधी कधी काय दिलं तुम्हाला, आता बघत 20 मीटर पर सेकंद दिलं आहे, याला मला विचारतील किलोमीटर पर आवर मध्ये काढायचं असेल तर काय होईल, तर काय करा, फक्त याला उलट करा, म्हणजे कितीला, 18/5 गुणाकार करा, कितीला, 20 ला, आता किती झाला, 5×20 म्हणजे 18×4, 18×2 = 36, 36×2 = 72, 72 किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर आलेला, ओके. हे का गोष्टी सांगतो लक्षात घ्या तुम्हाला, का गोष्टी सांगतो मी, कारण तर एक लक्षात घ्या, एक सगळ्यांना एक विनंती आहे माझी,
की जे कोणाला काही प्रश्न असतील ते फक्त चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही. ओके, चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. बाकीचं तुम्ही काय करा की टाकू नका काय गोष्टी असतील त्या. ओके, म्हणजे तुम्हाला काही असेल तर ते पर्सनली इथे काही टाकू नका तुम्ही बाकीच्या गोष्टी. फक्त तुम्हाला काय करा की जे तुमचे प्रश्न असतील काही हे असतील तर तुम्ही काय करू टाकू. मी तुमची चॅट बघत आहे, लक्षात घ्या, तुमची चॅट बघत आहे. तुम्हाला काय प्रश्न असतील एखादा छोटा मोठा तर मी काय करेन तुम्हाला तिथे तुमचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन, तुम्हाला प्रयत्न करेल. पण बाकीचं नॉर्मली तुम्ही अवॉइड करा. कारण कसं आहे, लक्षात घ्या, मी काय केलंय ते जे प्रॉब्लेम आहे तुमचे ते सगळे पाहून प्रॉब्लेम, म्हणजे मागचे प्रश्न पत्रिका, त्याच्यानंतर दुसऱ्या काही सायमल्टेनियसली पोलीस भरतीसारख्या परीक्षा आहेत त्या लेवलच्या, त्याच्यातले प्रॉब्लेम काढून तुमच्यासाठी घेऊन आलेलो. आता बघा की मी जर तुमच्यामध्ये इथे जर बोलण्यात जास्त वेळ घालवला तर तुमचा एक प्रॉब्लेम राहणार आहे. ओके, कारण तुमचाही वेळ महत्वाचा आहे, माझा वेळ महत्वाचा आहे. तर तुमचा प्रॉब्लेम एक आता राहिला आणि तोच प्रॉब्लेम जर परीक्षेत आला तर तुमचे मार्क जाणार आहेत. ओके, तर अशी विनंती आहे मला की तुम्हाला की प्रॉब्लेम असेल ते आपण चॅट करू शकतो, बाकीच्या गोष्टी प्लीज अवॉइड करू शकतो. ओके, तर हे सहकार्य तुमच्याकडनं अपेक्षित आहे मला. ओके, हे सहकार्य मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. प्लीज एवढा वेळ समजून घ्या आणि आपण कंटिन्यू करतो शिक्षण. ओके, तर काय करायचं आपल्याला, कितीने मल्टिप्लाय करायचं, 18/5 ने. आता लक्षात कसं ठेवायचं हो की 18/5 ने करायचं की 5/18. बघा आपण कशामध्ये कन्वर्ट करतोय, मीटर पर सेकंड, किलोमीटर, म्हणजे जास्त पासून कसे जातोय कमीकडे जातोय, म्हणजे वरती संख्या कमी असली पाहिजे. ज्याच्याकडे जातोय कमीकडे जातोय, वरती कमी ठेवा. किती आहे हो, दोन संख्येत आपल्याकडे 5/18, एवढंच लक्षात ठेवायचं. कमीकडे जायचं ना, कमीमध्ये करायचं, 5 वरती ठेवा. आता बघा, मीटर पर सेकंड तू किलोमीटर पर आवर आहे, आपल्याला जास्तकडे जायचं म्हणजे 18 वरती ठेवा, जास्तवाला आकडा वरती ठेवा, खाली कमीवाला ठेवा. ओके, समजलेलं सगळ्यांना? प्लीज गिरीधर सुर्वेशी, ओके, थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर पाटील, त्याच्यानंतर ना मंगेश आहे. ओके ओके, 720 मीटर 36 सेकंद. ओके, मी अजून प्रॉब्लेम सुरू नाही केला रे. अजय धोत्रे, अजय धोत्रे, अजून मी प्रॉब्लेम सुरू नाही केला. ठीक आहे, चला मी पुढे पुढे जाऊ शकतो. आता प्रॉब्लेमकडे जाऊया. आता प्रॉब्लेम घेतो मी तुमचा, त्याच्यानंतर ना काय बघा प्रॉब्लेम मी वाचून दाखवतो. सचिन 600 मीटर रस्ता 5 मिनिटांमध्ये पार करतो. लक्षात घ्या, सचिन 600 मीटर रस्ता 5 मिनिटांमध्ये पार करतो, तर त्याचा किलोमीटर पर तास मध्ये वेग विचारले नाही. तर बघा, लक्षात घ्या की एक सचिन मुलगा आहे, तो काय करतो, एक रस्ता आहे असा. ओके, या कुठल्या तरी ए पॉईंट पासून निघतो, इथे जातोय, त्याची किती 600 मीटर आहे, किती वेळात पार करतो, हा 5 मिनिटांमध्ये पार करतो. तर विचारलं काय, आता लक्षात घ्या की आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, गौरव वानखेडे, ओके ओके, श्रीराम पवार, ओके. तर काय करू शकतो की लक्षात घ्या की 5 मिनिट दिलेलं आहे आणि 600 मीटर अंतर पार करतो. तर आपल्याला काय करायचं, दिलेल्या गोष्टी एका डोक्यात ठेवायच्या, त्याच्यानंतर विचारलंय काय ते लक्षात ठेवायचं. विचारलंय काय, मला वेग विचारलेला आहे आणि तो विचारलाय किलोमीटर पर तास मध्ये विचारला. लक्षात घ्या, कशामध्ये, किलोमीटर पर तास मध्ये विचारला. काय लक्षात घ्या की काय काढायचं आहे ते डोक्यात राहायचं आहे तुम्हाला, ठेवायचं आहे. हा, आता बघा, आता मी सांगितल्याप्रमाणे की मिनिट कधीच येत नाही, म्हणजे या मिनिटाला तुम्हाला काय करायला लागेल, सेकंदामध्ये कन्वर्ट करा. आता एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. 5 मिनिटामध्ये किती असेल, 5 ने गुणाकार केला, 6×5=30 आणि 10 म्हणजे किती झाले, 300 सेकंद. ओके, मग आपल्याला माहिती आहे कशाचा आता वेग, वेग म्हणजे काय असतं माझा, वेग म्हणजे काय असेल, वेग, वेगाचा फॉर्म्युला काय, वेग मध्ये वरती कधीही लक्षात घ्या की जर असं असेल तर अंतर भागिले काय असेल, वेळ असेल. वरती अंतरच आहे, कधी अंशामध्ये अंतर आहे आणि इथं चेंज होतं, म्हणजे ज्यावेळेस वेग काढाल त्यावेळेस इथे वेळ राहील, वेळ काढाल इथे वेग राहील, अंतरच्या वेळेस काय होईल की वेग आणि वेळचा गुणाकार. ओके ओके, सहकार्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना, म्हणजे जे सहकार्य करतात धन्यवाद तुमचे. खरंच तुम्ही याचे पात्र आहात की सगळं सहकार्य करतायत. ओके, चल बघा, आता वेग, आता अंतर किती आहे याचं, 600 मीटर आहे. वेळ किती आहे, वेळ किती लागला मला, 300 सेकंद लागले. मग हे 0 कटले, हे 0 म्हणजे किती राहिला, 3×2=6, म्हणजे किती राहिलं हे, 2 मीटर पर सेकंद आलेला आहे. ओके, बट आता काय होतं, तुमचा जर ऑप्शन जर पाहिले, 1 नंबर 2 नंबर, हा 1 असेल, हा 2 असेल, हा 3 असेल, हा 4 असेल, तर त्याच्यातले 2 जे उत्तर असतात, लक्षात घ्या, 2 उत्तर ते पूर्णतः चुकलेले असतात. म्हणजे काय, इथे काय देतील, 4 मीटर पर सेकंद, इथे दुसऱ्या साईडला काय देतील, 2 मीटर पर सेकंद देतील, तिसरा ऑप्शन अजून काहीतरी असेल आणि चौथा ऑप्शन. असे 2 ऑप्शन असतात ना, त्याचा काही अर्थार्थी संबंध नसतो, पण असे 2 ऑप्शन असतात परत जे राहिलेले त्याचे काहीतरी थोडं रिलेशन असतं. आता 2 मीटर पर सेकंद आले, आपण काय केले, हो माझं उत्तर आले 2 मीटर पर सेकंद, मी काय करतो, याला टिक करतो आणि चालला जाईल, म्हणजे हा बबल करेल मी, हा ब्लॅक करेल, त्याला काळ करेल आणि चालला जाईल. ओके,
असं केलं तर तुमचं काय करणार परत आता याला तर निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही बट एक मार्क गेला तुमचा तर तुमचं सिलेक्शन बाबांवर राहू शकतं 2 वर्षासाठी एक मार्क एक एक मार्क आपल्याला कमवायचा लक्षात घ्या तुम्ही आयुष्यात कॅज्युअली राहायचंच नाहीये कारण जोपर्यंत तुम्ही तुम्हाला तुमच्या अंगावरती वर्दी येणार नाही तोपर्यंत आपण सिरियसलीच अभ्यास करायचा सिरियसली अभ्यास करायचा जोपर्यंत आपल्याला तुमच्या अंगावरती वर्दी नाही येणार ओके तर सिरियस फिर राहायचं डोक्यात ठेवा की विचारले काय किलोमीटर पर तास मध्ये काढलंय काय मी मीटर पर सेकंड मध्ये म्हणजे मला ह्याच्यात कन्वर्ट करायला लागेल की नाही बघा कन्वर्ट करायला लागेल कशामध्ये मीटर पर सेकंड सॉरी किलोमीटर पर तास मध्ये मग कसं करायचं जास्त मध्ये करायचं म्हणजे कशाने मल्टिप्लाय करायला गेलो 2 गुणिले काय करायला जास्त भागिले कमी म्हणजे 18/5 किती राहणार हे 36/ आता भाग घातलं तर किती येणार 7/5 35 सात झाला ओके एक राहिलेला आहे त्याच्यानंतर मी एक हे दिला त्याच्यानंतर 10 झालं 5 2 10 म्हणजे 7.2 काय झालं आहे किलोमीटर पर आवर तिसरा ऑप्शन असा होता 7.2 किलोमीटर चौथा काही 8 आता हे बघा हे 2 ऑप्शन आहेत ना हे आणि हा आणि हा याचा अर्थ अर्थी काय संबंध नाही तुम्हाला लगेच समजून जाईल की माझ्या सोडवण्याच्या ह्याच्यामध्ये हे दोघंच नाही पण हा आला आहे तर काहीत कारण काय करतात मुलं की हा टिक करून चालले जातात ओके लक्षात घ्या विचारलं काय किलोमीटर पर तास मध्ये ऑप्शन काय 3 नंबर आहे तो मिळाला 1 मार्क घ्या सिलेक्शन कन्फर्म करा ओके सिलेक्शन कन्फर्म करा तुमचं ओके चला 7.2 ओके शरदने काढलेला आहे 7.2 किलोमीटर पर आर बरोबर आहे शरदने काढलेला आहे किलोमीटर ओके शिरज शेंडगेने काढलेला आहे 7.2 बरोबर आहे आन्सर चला पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊ आपण बघा काय की जर विनोद 10 किलोमीटर पर तास या वेगाने न चालता 14 किलोमीटर पर तास या वेगाने चालला तर तो 20 किलोमीटर जास्त चालतो तर त्याने किती अंतर पार केले आहे असं विचार किती अंतर पार केलं आहे असं विचारलंय बघ काय म्हणतोय जर विनोद 10 किलोमीटर पर तास या वेगाने न चालता 14 किलोमीटर पर तास या वेगाने चालला तर तो 20 किलोमीटर जास्त चालतो तर त्याने किती अंतर पार केले असं विचारलं तर बघा किती अंतर पार केलं म्हणजे पहिलं अंतर किती होतं ते विचारलं तुम्हाला तर आता काय करू शकतो आपण आता याच्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही नीट हे केलं तर बघा की याच्यामध्ये तो चालतोय एका म्हणजे एका सेम वेळेसाठी चालतोय म्हणजे याने जरी चालला 10 किलोमीटर साठी तरी तो काय केला की समजा की तो 1 तास चाललेला आहे आणि 14 किलोमीटर पर तासाने चालला तरी तो 1 तास चालतो म्हणजे याच्यामध्ये जी कॉमन गोष्ट आहे ती काय आहे माझी वेळ हीच तुम्हाला पकडायची आहे वेळेला पकडाय आता वेळ म्हणजे काय असतं माझी वेळ म्हणजे काय असेल वेळ म्हणजे काय असेल माझा अंतर भागिले काय असेल माझा वेग असेल बघा तर दोन्ही वेळ सारखे आहे मग यात काय लिहिले मी ते वेळ बनले हा ही पहिली वेळ वेळ बरोबर हे पहिल्या याच्यातलं अंतर म्हणजे जे तू 10 किलोमीटर न चालतो ते अंतर भागिले त्याचा जो काय असणार वेग पहिला वेग ओके हा हा वेग बरोबर काय असणार माझा दुसरा वेग म्हणजे अंतर दुसरं अंतर भागिले दुसरा वेग म्हणजे काय की हा वेग पहिला वेग हा काय झाला तुमचा पहिला वेग वेळ वेळ सॉरी हा वेळ आणि हा वेळ काय म्हणजे सारखे आहेत कारण तो सारखाच वेळ वेळेत अंतर पार केलेला आहे ओके काय केलं आहे सगळा अंतर आणि दोन्ही वेळी सारखाच आहे मला तर आता जर मी काय केलं की आता विचार केला मी की पहिल्या केसमध्ये आता ह्या इथे बघा तर तो काय केला की 10 किलोमीटर पर आवरने चालला ओके पर आवरने चालला तर त्यावेळेस तो 1 किलोमीटर चालतो जर तो 14 ने गेला तर काय केलं तो थोडासा अंतर जास्त राहील ओके थोडासा अंतर जास्त राहील अंतर जास्त राहील म्हणजे किती अंतर जास्त करतोय तो 20 किलोमीटर कधी 14 ओके असं आहे तर बघा 14 किलोमीटर 10 ने चालला तर आपण काय करू ते अंतर किती आहे 1 किलोमीटर पकडू आणि तो 14 ने चालला तर 1 + 20 पकडू आता ह्याच्यात टाकेल मी ते अंतर किती होतं माझं 1 आहे पहिल्यामध्ये वेग कितीने चालला तर तो 10 किलोमीटर पर बरोबर कितीने सेकंडचं अंतर किती आहे आता 1 + किती किलोमीटर चालतोय 20 किलोमीटर भागिले किती वेळेने वेगाने चालतोय तो 14 किलोमीटर ओके आता काय करूयात आपण तिरकस गुणाकार करूयात तिरकस गुणाकार केल्यावर किती राहणार 14x = 10 * 20 आता बघा 14x = आतमध्ये गुणाकार केला मी 10x + 200 बरोबर आहे हा इकडे गेला तर 4x = किती राहणार माझा इथे 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 करेल इथेच करेल मी
किती 14 ह्या इकडे गेल्यावर वजाबाकी होणार म्हणजे 10 वजा 14 वजा 10 म्हणजे 4x बरोबर किती येणार माझे बरोबर किती येणार 200 तर x बरोबर किती येणार 200 भागिले 4 म्हणजे किती येणार 4 म्हणजे 20 आणि 0 म्हणजे 50 म्हणजे किती किलोमीटर चालला होते 50 किलोमीटर बरोबर हे 50 किलोमीटर तुम्हाला विचारले की पहिला अंतर विचारला असेल इथून इथपर्यंत तर 50 करा नंतरचा अंतर विचारला असेल तर करा 50 अधिक 20 बरोबर किती राहिला 70 बरोबर किती राहिला 70 तर इथे इथे एक ऍड असेल लाईन की त्याने नंतर किती अंतर पार केलं ओके नंतर ओके शरद बरोबर आहे तुमचा आंसर शरद चांगला आहे गुड गुड असं तुम्ही काय करायचं की सॉल्व करत राहा गुड असे असे तुम्ही कोऑपरेट करा तुम्ही स्वतः सॉल्व करत राहा तुम्हाला सगळं समजून जाईल सगळे समजून जाईल ओके तर जर पहिले विचारलं असेल तर 50 येईल नंतरचं अंतर विचारलं असेल 14 किलोमीटरचं तर किती येणार 70 किलोमीटर 70 किलोमीटर ठीक आहे आता या याच्या वेळेस ओके बरोबर आहे चिरा शेंडगे बरोबर आहे बरोबर 70 बरोबर आहे चला चला शरद बरोबर आहे त्याच्यानंतर प्रथमेश पवार बरोबर आहे ओके गौरव वानखडे 70 बरोबर आहे ओके ओके ठीक आहे गुड 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 असंच प्रयत्न करा तुम्ही तुम्ही नक्की तुम्हाला नक्की सिलेक्शन भेटेल ज्या परीक्षेचं परीक्षेची तुम्ही तयारी करताय ती परीक्षा तुम्हाला नक्की तुम्हाला भेटेल त्यात आता बघा तिसरा पाऊल बघा आता बघा मी जे हे केले ते कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला साधा भेटणार नाही म्हणजे साधा म्हणजे काय की डायरेक्ट डायरेक्ट ते टाका आणि थोडंसं डोकं लावणारे प्रॉब्लेम भेटणार आणि याच्यामध्ये तुम्हाला जर परीक्षेमध्ये गेले तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला व्हॅल्यू चेंज होतील जास्तीत जास्त ओके जास्तीत जास्त काय होतील किमती 10 ठिकाणी 20 20 ठिकाणी 25 अशा किमती ठेवून असाच पॅटर्न असेल थोडीशी शब्दिक रचना वेगळी असू शकते ओके पण जे बेसिक आहे ते असंच असणार चल आता पुढे जाऊयात बघा आता काय करतो की विनोद काय करतो की काही अंतर 10 तासात पूर्ण करतो ओके आता माहित नाही आपल्याला किती अंतर आहे ते 10 तासात पूर्ण करतो त्याच्यामधले अर्धे अंतर त्याने 21 किलोमीटर पर तास या वेगाने पूर्ण केले त्याच्यानंतर अर्धे अंतर 24 किलोमीटर पर तास या वेगाने पूर्ण केले तर संपूर्ण अंतर किती असणार आहे म्हणजे संपूर्ण अंतर किती असणार बघा आता काय केलं की मी लिहितो असं हा विनोद आहे हा इथून इथेपर्यंत जाणार आहे हा ए आहे आणि हा बी पॉईंट आहे आता काय करतो की हे सगळं अंतर जे आहे त्यांनी काय केलं की 10 तासात पूर्ण केलं 10 आवर गेले मी त्याच्यात अर्ध अंतर जे आहे म्हणजे अर्ध म्हणजे इथे करेल मी ओके ते अंतर त्याने पार केले किती वेगाने 21 किलोमीटर पर आवर निघाले जे दुसरं अंतर आहे अर्ध राहिलेलं ते 24 किलोमीटर पर आवर निघाले ओके तर आपण काय करूया की मानूयात की अर्ध अंतर म्हणजे काय झालं माझं एक्स आणि हे अर्ध अंतर म्हणजे मी काय केलं एक्स ओके अर्ध अंतर एक्स झालं दुसरं अर्ध अंतर एक्स मानवलं बघा आता आपण आपल्या एक साधा आहे काय आहे वेळ बरोबर काय असतो वेळ म्हणजे काय असेल माझा वेळ म्हणजे काय असेल माझा अंतर भागिले वेग आता इथून एवढं अंतर अधिक इथून एवढं अंतर म्हणजे किती झालं एक्स अधिक एक्स राहणार आणि वेग किती राहणार हा 21 आणि हा वेग तर मी काय करेल ह्या अंतरला दोन हिस्सामध्ये भागेल हा पहिला ए पासून सी पर्यंत आणि हा दुसरा भाग तर मी काय लिहिले वेळ वेळ किती आहे माझी 10 तास बरोबर हा अंतर पहिलं म्हणजे काय लिहिलं की एक अंतर पहिला भागिले वेळ वेग पहिली अधिक दुसरं अंतर भागिले दुसरी वेळ आता कसं लिहिलं अंतर पहिलं किती आहे माझं एक्स आहे वेग किती आहे माझा 21 आहे ओके 21 मी पुसतोय थोडस रब करतो जस्ट अ मिनिट मला पुसू द्या इथे इथेही थोडं पुसतो ते कारण तुम्हाला नोट्स देताना कामात येईल कारण ऍक्च्युली मी प्लॅन करतोय की तुम्हाला ह्या नोट्स अशा न देतं कारण मी जसं असं सिक्वेन्समध्ये लिहित नाही ओके जिथं इथे जागा दिसली इथे लिहितो बेटर वे तुम्हाला मी काय करते याच्या नोट्स जे असणार आहेत त्या एक आता हा माझ्या लेक्चर सिरीज म्हणजे मी काय केलं की आता शनिवार रविवार सुट्टी असते माझ्याकडे तर यावेळेस मी काय केलं की ह्या जेवढे लेक्चर झाले 5 तास 6 तास जे झाले तर त्याचे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम एकदम सिस्टमॅटिक म्हणजे स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टेप 4 स्टेप 5 अशा प्रकारे सोडवेन माझ्या टेलिग्राम चॅनलला काय करेल तुम्हाला मी त्याच्या पीडीएफ देईल ओके पण त्याच्यासाठी तुम्हाला एक थोडं वेट करायला लागेल तुम्हाला ओके मी बनवेन पण तुम्हाला क्वालिटीवाले मटेरियल तुम्हाला देईन तुम्हाला ओके क्वालिटीवाले देईन याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की समजत नाही एक्झॅक्टली हा मी एक पीडीएफ दिली होती पण काही मुलांना सजेशन आलं मला की सर ऍक्च्युली कसं होतं आम्हाला समजत नाही की पहिली स्टेप दुसरी स्टेप कुठली आहे व्हिडिओमध्ये समजतात मी कुठे लिहित होते बट ऍक्च्युअली पीडीएफमध्ये समजत नाही आपल्याला काय आहे ते कारण काय काय गोष्टी आपण बोललेल्या असतात तिथे लिहिलेल्या नसतात तर मी काय केलं की सगळ्या गोष्टी काय केलं तुम्हाला त्या पीडीएफमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला देईन तुम्हाला
माझ्या याच्या चॅनल वरती टेलिग्राम चॅनल वरती हां आता पहिलं अंतर किती आहे x दुसरे त्याचे भागिले त्याचा वेग किती आहे 21 आहे आधी दुसरे अंतर किती आहे x आहे त्याचे वेग किती आहे 24 ओके 24 आहे आपण तिरकस गुणाकार करूया त्याचा आणि सॉल्व करूया 10 बरोबर 24 x अधिक 21 x आणि 21 गुणिले 24 आता परत काय केलं मी तिरकस गुणाकार केला तर काय येणार माझा 10 गुणिले 21 गुणिले 24 बरोबर 24 बरोबर ओके हे किती झालं 4 ने 5 म्हणजे 45 x तर आता मी काय करेल इथे लिहिन मी तर x बरोबर काय येणार हा 45 इकडे गुणाकार आता इकडे गेला भाग मिळणार म्हणजे 10 गुणिले 21 गुणिले 24 भागिले 45 भागणे जातो कसे भाग जातो बघू ओके शरद सांडगे सेंडगे ने उत्तर दिलेलं आहे बरोबर बरोबर चेक करूयात आपण बरोबर आहे का तुमचं उत्तर ठीक आहे हा कितीने जातो 15 चा भाग जातो 3 ने भाग जातो 3 8 24 ओके त्याच्यानंतर अजून जातो का 3 5 15 3 7 21 5 1 5 5 2 10 म्हणजे किती झालं 2 7 8 ओके म्हणजे किती झालं 7 8 56 बरोबर 56 2 हा किती झाला 6 7 12 चालेल 5 2 10 11 ओके हे किती आलं एक्स आलेला आहे एक्स म्हणजे किती अंतर झालं माझं एवढं 112 विचारले काय तुम्हाला पूर्ण अंतर विचारलं म्हणजे 112 अधिक 112 म्हणजे किती झाला हा 4 2 2 सॉरी 2 2 4 किलोमीटर म्हणजे 224 किलोमीटर हे उत्तर बरोबर असतं 224 कसं 225 कसं काय आलं तुमचं 225 कसं काय चेक करायचं 225 येतं का 224 असेल उत्तर आणि अर्धा अर्ध उत्तर म्हणजे इथे तुमचं पॉईंट मध्ये आलं पाहिजे लक्षात घ्या एक्स पॉईंट मध्ये तुम्हाला तुमचा एक्स पॉईंट मध्ये तुका चेक करा तुम्ही उत्तर बरोबर आहे का एक्स पॉइंट मध्ये येतो का नाही चेक कर ओके आता हनुमान गाडवे हे 224 आणलेलं आहे बरोबर आहे 224 बरोबर असेल चेक करा एकदा कारण छोटं छोटं कारण हे एक्स ची व्हॅल्यू तुमची ह्याच्यामध्ये नाही येते बघा लक्षात घ्या ही व्हॅल्यू तुमची जर पॉइंट मध्ये आली 0.5 तर तुमचं टोटल जे उत्तर येते ते 225 येणार म्हणजे तुमचं हे किती आलं पाहिजे 112.5 येतं का एक्स ची व्हॅल्यू 112.5 येणार नाही कारण हे साधं साधं होतं बरोबर आहे ओके शरद बरोबर आहे बरोबर बरोबर आहे गिरीधर सूर्यवंशी बरोबर आहे ओके चेक कर ठीक आहे चला पुढे जाऊया चला प्रॉब्लेम दुसरा सॉल्व्ह करूयात आपण आता बघा काय आहे की विनोद 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालतो बरोबर आहे उत्तर ओके ओके गिरीधर सगळ्यांचं बरोबर आहे उत्तर 4 तास 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालतो आणि 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतो तर त्याला 28 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल जर त्याने अर्धे अंतर धावत आणि अर्धे अंतर चालत पूर्ण केले लक्षात घ्या प्रॉब्लेम बघा तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम काहीतरी वेगळा भेटेल तुम्हाला काहीतरी वेगळा भेटेल बट तुम्हाला मजा येणार आहे तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे ओके तर बघा तर टोटल जे अंतर आहे आता इथून आता मी अर्ध करून देण्याला जो तो काय की टोटल आता विनोद काय करतोय की असं जर धावतोय मी सांगतो तर काय की एवढं अंतर आहे ए पासून बी पर्यंत तो काय करतोय तर टोटल अंतर जे काय आहे ते 28 आहे त्यातलं अर्धा अंतर म्हणजे किती झालं 14 आणि हे 14 किलोमीटर इथे मी काय केलेला समजलं समजा हे 14 किलोमीटर आणि हे 14 किलोमीटर तर काय करतो की तो या वेगाने चालतो 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने चालतो आता धावण्याची स्पीड जास्त असेल 12 किलोमीटर प्रति तास म्हणजे मी काय करू शकतो या वेगाने धावतो तर त्याला काय केलं होतं की 28 किलोमीटर पूर्ण करायचं आहे तर किती वेळ लागेल विचारले जर अर्धा अंतर या असं पार केलं अर्ध्या अर्ध्या अंतर या असं पार केलं तर काय करायचं आहे कसं करणार आपण ठीक आहे कसं करणार आपण आपल्याला माहित आहे काय त्यामध्ये आपल्याला वेग बरोबर वेळ बरोबर काय असणार आहे माझं काय विचारलं काय तुम्हाला विचारलं काय किती वेळ लागेल आता वेग बरोबर वेळ बरोबर काय असतं अंतर अंतर भागिले अंतर भागिले काय असेल माझा वेग आता याच्यामध्ये अंतर बघा इथं इथून एवढं असणार अंतर आणि इथून एवढं असणार तर मग काय करेल अंतर 1 आणि वेग 1 अधिक अंतर 2 भागिले बघा आता अंतर पहिले किती आहे 14 भागिले वेग किती आहे त्याचा 4 अधिक दुसरं अंतर किती आहे माझं परत 14 आहे
आणि त्याचा वेग किती आहे 12 आता तिरकस गुणाकार करू शकतो मी हो तिरकस गुणाकार 12 गुणिले 14 अधिक 14 गुणिले 4 आता हे कसं की असा असा गुणाकार मोठा होतो त्यामुळे काय करा की याचा लसावी काढायचा कधी लक्षात घ्या लसावी काढायचा लसावी किती येतो याचा 12 येतो मी 12 लिहिले तर आता लसावी 12 येण्यासाठी याला किती गुणाकार करला गेलेला 3 ने म्हणजे वरती 3 ने गुणाकार म्हणजे 14 गुणिले 3 4 3 12 2 5 झाले 1 3 आणि 4 42 किती झाले 42 अधिक बरोबर काय झाले 56 भागिले 12 हे समजलं हे कसं केलं ते समजलं मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे असं कराल तर कसं होतं की जेवढी एक स्टेप वाढाल तुमचा वेळ जास्त जाणार आहे ठीक आहे 4 तास लागेल म्हणजे ओके 4 तास चेक करा काळे चंद्रशेखर काळे 4 तास लागेल का बरोबर आहे ओके 4 तास 20 मिनिटे म्हणताय ठीक आहे बघूयात आपण बघूयात चला 56 भागिले 12 ना आता 56 भागिले 12 अरे काय की 12 12 12 2 4 36 12 4 48 12 4 48 झालेलं आहे ओके 48 झालेलं आहे 48 7 1 वरती किती राहतात मग 8 राहील पर शून्य दिला म्हणजे किती झालं 80 12 5 60 12 5 60 12 7 72 ओके 12 7 72 12 7 72 झाले ओके त्याच्यानंतर किती राहिले परत 72 म्हणजे 8 राहिले परत परत शून्य देईल मी तुम्हाला म्हणजे किती राहणार 4.6 तास 4.6 तास आता हे 0.6 तासाचं हे एका तासाचं कन्वर्जन केलेलं आहे सर म्हणजे तुमचं ऑप्शन असं असू शकतो बरोबर आहे ओके 4 तास आणि 22 मिनिटं वानखेडे म्हणतायत ओके ओके ठीक आहे जर तुम्हाला ऑप्शन असं असेल ओके श्रीधर बरोबर आहे श्री गिरीधर गिरीधर आहेत ओके गिरीधर चेक करा 4.6 असा आन्सर आला पाहिजे आता एक शून्य दिला किंवा इथे 6 असेल तर चालेल पण नॉर्मल तुमचं 4.6 आन्सर असलं पाहिजे 4.6 काय येणार याला तास लागणार आहे हे उत्तर असेल तुम्हाला टिक करा आणि चालले जा पुढे ओके चल जर पुढे आता नेक्स्ट ओके गुड गुड चिरा सेंड गुड गुड चांगले उत्तर देत आहेत बरोबर आहे ट्राय करत राहा ट्राय करा मित्रांनो तुम्हाला करत नक्कीच तुम्हाला सिलेक्शन भेटेल वरती तुमच्याकडेच असणार आहे लक्षात घ्या चला आता पाचवा प्रश्नाकडे जाऊयात आपण पाचवा प्रश्न आहे काय म्हणतो की विनोद एका ठिकाणी चालत जाऊन धावत येण्यासाठी 6 तास आणि 30 मिनिटं घेतो जर तो धावत केला आणि धावत आला तर त्याला 2 तास आणि 10 मिनिटं कमी वेळ लागेल जर तो जर त्याने चालत गेला आणि चालत आला तर त्याला किती वेळ लागेल बघा लक्षात घ्या हे काय आता बघा हे काय की एक तुम्ही हे पुसून घेतो थोडं तुम्ही ओके तर बघा तर काय की हा विनोद आहे तो काय करतो की एक ठिकाण आहे इथून इथेपर्यंत आता इथे ते चालू आहे या ठिकाणी ए पासून आणि सपोज हे ए असेल आणि हा बी असेल तो काय करतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे इथून इथेपर्यंत काय करतो की चालत जाऊन धावत येतोय म्हणजे काय करतो की चालत जातोय इथे चालत चालत जाणार आणि धावत धावत येणार त्यासाठी 6 तास आणि 20 मिनिटं 30 मिनिटं लागतात जर तो काय केलं की धावत गेला आणि धावतच वापस आला ओके तर त्याला काय की 2 तास आणि 10 मिनिटं कमी लागते तर मी काय लिहिलेलं की पहिला आता धावत गेला धावतसाठी जॉगिंग मी करेन टी जे नाव दे जॉगिंग नाव दे ओके टी जे अधिक टी जे जातोय तो जॉगिंग करत आणि काय करतो की वॉकिंग करत असं करतोय तो त्याला किती वेळ लागतो 6 तास आणि 30 मिनिटं लागतात ओके 4.6 तास बरोबर आहे मोहन 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 मोहम्मद त्याच्यानंतर हनुमान गाडवे बरोबर ओके आता जे कसं वापरलं मी हे जो हा चालत जातो ना या वर्डला मी जे लिहिलंय ओके जॉगिंग सॉरी धावत जातो त्यासाठी आणि टी डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय लिहिलं मी एक वर्ड कुठलाही लिहू शकतो तुम्ही एबीसी काही वापरा ओके डब्ल्यू कसं लिहिलं वॉकिंगसाठी लिहिलं आहे त्याच्यानंतर ना जर दोन्ही साईडला तो जर धावतच गेला म्हणजे टी जे प्लस टी जे जर केलं त्यांनी तर याच्यापेक्षा 2 तास आणि 10 मिनिटं कमी लागतील म्हणजे 6 तास 30 मिनिटापेक्षा 2 तास आणि 10 मिनिटं कमी असतील वजा केला तर 30 म्हणणं 10 गेले तर किती राहील 20 राहील आणि 6 म्हणणं 2 गेले तर किती राहील 4 तास म्हणजे 4 तास आणि 20 मिनिट म्हणजे याला किती वेळ लागेल बघायला 4 तास आणि किती मिनिटं लागतील 20 मिनिटं आता विचारलंय काय ओके 650 मिनिटं बघूयात आपण तर किती वेळ लागेल बघूयात ठीक आहे
तर लक्षात घ्या की आपल्याला हा जो आहे आता टी जे प्लस टी जे म्हणजे याला मी 2 टी जे लिहू शकतो बरोबर 4 तास आणि 20 मिनिट. आता मी याला काय करतो थोडं सोप्या भाषेत लिहितो. आता 4 तासाला तासामध्ये कन्वर्ट करतो. ओके मग जर जरा मिनिटाला तासात करायचं असेल कुठल्याही क्वांटिटीला छोट करायचं असेल तर काय करायचं त्याला 60 ने भाग करायचं. ओके म्हणजे छोट्याला मोठ्यात करायचं असेल तर भागाकार करत राहायचं आणि मोठ्याला छोटं करायचं असेल तर गुणाकार करत राहायचं. ओके तर किती राहणार हा 1/3. आता किती राहिला हा 4 1/3. आता याला अपूर्णांकात कन्वर्ट करायचं असेल तर कसं करतो 4 3 12 आणि 1 13 म्हणजे 13/3 झाले. म्हणजे किती झाला हवा 2TJ बरोबर 13/3 झालेलं आहे. तर टी जे बरोबर काय राहणार मग टी जे हा इथे गुणाकार आहे इकडे गेल्यावर काय होणार भाग करा मग भाग करा किती होणार टी जे बरोबर 13/3 2 6. ओके 3 2 6. ओके बघूया काळे बघूया चंद्रशेखर काळे आहेत चिरचंडी आहेत बघूया आपण किती आन्सर येतं ते चेक करूयात आपण आन्सर तुमचं किती येतं ते उत्तर बरोबर येत आहे तुमचे बघूयात आपण बरोबर येते फक्त 2 मिनिट थांबा मी सगळ्यांसाठी करतो कारण आपल्या सगळ्यांसोबत घेऊन जायचं आहे सगळ्यांसोबत घेते ज्यांचे येते त्यांना बरोबर ठीक आहे बघूयात आपण किती येतं टी जे बरोबर किती झाला मग आता याच्यामध्ये याला पण तसंच कन्वर्ट केलं मी याला जर केला मी तिथे तर काय इथं कन्वर्ट केला म्हणजे किती राहिला 6 तास 30 मिनिट. तर याला जर 60 ने भाग घेतला तर किती राहणार 1/2 राहिला. ओके 6 1/2 6 12 13/2 राहिलेलं. ओके 13/2 म्हणजे 13/2 लिहिले. तर काय करू मी टी जे ची किंमत याच्यात टाकेल मी. ओके कारण मला काढायचंय काय लक्षात घ्या काढायचंय काय मला काढायचं काय त्याला की तो जर तो चालत गेला आणि चालत आला म्हणजे वॉकिंग काढायचं मला म्हणजे हा टाइम पाहिजे मला वॉकिंगचा टाइम मग त्याच्यात मी किंमत टाकली टीजेची टीजेची किंमत टाका म्हणजे टीजेची किती आहे माझी 13/6 अधिक वॉकिंगच्या बरोबर किती राहिला 13/2. ओके बरोबर आहे ठीक आहे. चल आता हा वॉकिंग TW बरोबर हा इकडे अधिक इकडे गेला वजा पाकि म्हणजे 13/2 वजा 13/2 परत काय करायचं आता हा लसावी काढायचा आहे लसावी किती येणार आहे दोघांचा 6 आहे म्हणजे याला कितीने गुणाकार करायला लागेल 3 ने म्हणजे TW बरोबर किती राहणार 13 × 3 / सगळ्या मिळून 6 वजा म्हणजे 33 39 / 13 / 6 म्हणजे किती राहणार 13 × 26 / 6 किती राहिले 26 / 6 म्हणजे कसं होणार आहे 7 × 18 = 24 × 2/6. आता हे असं उत्तर आहे का आपल्याला आपल्याला परत मिनिटामध्ये कन्वर्ट करायला लागेल याला. हा तास आहे हा मिनिट आहे गुणिले काय करायला लागेल 60 सावीन धाई. ओके बरोबर आहे हा सावीन धाई 60 म्हणजे किती झालं 4 तास 4 तास आणि 20 मिनिट 4 तास आणि 20 मिनिट झाले. पण हे कुठे आले तुमचे TW. आता हे आन्सर पण असेल फक्त TW पण आपल्याला विचारलंय काय लक्षात घ्या विचारलंय काय की तो चालत गेला आणि चालत आलेला पण आहे. मग जर चालत गेला तो आणि चालत जर आला तर मला काय करायला लागेल याला 2 ने गुणाकार करायला लागेल गुणाकार म्हणजे किती राहणार 8 तास आणि 40 मिनिट. हे काय असणार आहे तुमचं परफेक्ट करेक्ट आन्सर आहे. तुमचा ऑप्शन हा पण असेल 4 तास आणि 20 मिनिट. तुमचं ऑप्शन जे काय करेक्ट असणार आहे ते काय असणार आहे काय असणार आहे 8 तास आणि 40 मिनिट. आता उत्तर कोणी कोणी दिले त्या नंबर बघू दे. चंद्रशेखर काळेंनी खूप वेळापूर्वी दिलेलं आहे त्याच्यानंतर मधुकर ठोंबरेंनी दिलेलं आहे उत्तर बरोबर गौरव वानखेडेने उत्तर बरोबर दिलेलं आहे जयश्री नदलिंगने उत्तर बरोबर दिलेलं आहे गौरव वानखेडे थोडस तुम्ही ऑलरेडी उत्तर वरती दिलेलं आहे खाली परत 4 तास 20 मिनिटं केली ठीक आहे चालेल 8 तास 20 मिनिटं हे बरोबर उत्तर असणार आहे. चला पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊत आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊत का. ओके सेशन जर समजलं असेल समजत असेल तर प्लीज सेशनला लाईक करू लाईक करा मित्रांनो कारण मी असंच प्रॉब्लेम तुमच्यासाठी घेऊन येईल तर प्रोत्साहन मिळतं आम्हाला तसंच. ओके चला पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊ आपण. हां आता बघा काय काय म्हणतोय आता प्रॉब्लेमचा टाईप चेंज झालेला आहे लक्षात घ्या प्रॉब्लेमचा टाईप चेंज झालेला आहे. काय म्हणतो की विनोद सायकलवर घरून शाळेत जातो. ओके सायकल पकडून शाळेत जातो त्याच्यानंतर जर तो 30 किलोमीटर पर तास या वेगाने गेला तर त्याला 10 मिनिट उशीर होतो. म्हणजे काय करतो की हे विनोदचं घर आहे ओके इथं आहे आणि इथं त्याची शाळा आहे सपोज काय अंतरावर आहे तर काय करतो तो जर गेला ते 30 किलोमीटरने गेला. ओके तर काय होतं की त्याला बाबांनी त्याला 10 मिनिट उशीर होतो उशीर होते लक्षात काय होते उशीर होते. जर तो कितीने गेला 40 किलोमीटर पर तास ने गेला. आता पहिला समजलं त्यांना शिक्षकांनी त्याला धुतलं असेल ओके
बाबा उशिरा काला 10 मिनिटांसाठी शाळेत आहे त्यामुळे मारू शकतो. पहिल्या जमान्यात मारत होते पण आता त्याची सिस्टीम नाही. पण तरी सांगतो की त्याला 10 मिनिटांमध्ये त्याला काहीतरी सजा भेटली असेल, त्याला असाइनमेंट सांगितली असेल, काहीतरी त्याला सजा दिली असेल. त्यामुळे काय केलं त्याने दुसऱ्या दिवशी त्यांनी स्पीड वाढवली 40 ने केला तर तो काय झाला, तो 5 मिनिट लवकर आला. 5 मिनिट लवकर आला तर त्याला काय करायचं की त्याच्या घर आणि शाळा यामधलं अंतर विचारलेलं आहे. काय घेतलंय, घर आणि शाळा म्हणजे हे किती आहे, इथून इथपर्यंत अंतर विचारलेलं आहे किती आहे. ओके, तर आपण करायचा प्रॉब्लेम हे करू. तर याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात घ्या की अशा टाईपचा प्रॉब्लेम आला रे आला की एकच गोष्ट लक्षात ठेवायची की बघा असं असतात, एकतर तो लेट होईल किंवा म्हणजे पहिल्यांदा या स्पीडने गेला तरी लेट झाला आणि दुसऱ्या वेळेस तो काय करतो की तो काय करतो की लवकर पोहोचतो म्हणजे अर्ली लिहिली मी तुम्हाला, म्हणजे लेट या कंडिशनमध्ये लेट होतोय, 30 ने गेला तर लेट होतोय, अर्ली झाला. किंवा दुसरी काय होऊ शकतो तो की पहिल्या 40 ने गेला आणि दुसऱ्यांदा 30 ने गेला तर त्याला अर्ली पोहोचू शकतो आणि दुसऱ्या केसमध्ये लेट होऊ शकतो. अदरवाईज तो हमेशा लेट असेल तर काय होऊ शकतो, त्याला जातानाही लेट होईल आणि दुसऱ्या वेळेसही लेट होईल. अजून काय होऊ शकतो, तो एकवेळेस अर्ली पोहोचेल आणि दुसऱ्या वेळेसही अर्ली पोहोचेल. ओके, असे 4 कंडिशन होऊ शकतात. लक्षात घ्या, ज्यावेळेस असं असेल म्हणजे एकवेळेस लेट आणि अर्ली असेल तर काय करायचं की जे वेळ दिलेला आहे किती, हा 5 मिनिट आणि 10 मिनिट, त्याचा बेरीज करायचे, त्याची काय करायचे बेरीज. आणि ज्यावेळेस तो दोन्ही वेळेस लेट होत असेल आणि दोन्ही वेळेस लवकर पोहोचत असेल अशा केसमध्ये काय करायचं, त्याची वजाबाकी काय करायची वजाबाकी. तर त्याला इथं किती 5 मिनिटं होतोय आणि इथं 10 मिनिटं होतोय म्हणजे किती व्हायला, 5 अधिक 10 अधिक 5 बरोबर किती आहे ना, 15 मिनिट. ओके, आता एक सोपा सांगेल तुम्हाला, सोपा उपाय याचा काय करायचा बघ, लक्षात घ्या. त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे, जर त्याचं जर अंतर विचारलं असेल ते अंतर, एक छोटा फॉर्म्युला सांगेल त्याच्यानंतर कन्सेप्ट सांगेल मी काय होतो. तो असतो त्या वेळेमधला चेंज म्हणजे हा काय असेल माझा डेल्टी गुणुले गुणुले काय राहणार मी याचा, तर ह्याला जर तुम्ही हे केला तर स्पीड जे आहे म्हणजे वेग पहिला गुणुले दुसरा वेग भागिले वेग पहिला वजा वेग दुसरा, म्हणजे कमी म्हणणं जास्त मधून कमी वजा करायचा. इथं जर तुम्ही 30 असेल आणि ते 40 असतं वजा बघितले असेल वजा अंतर येत नसतं. लक्षात, आता हा चेंज इन द वेळ किती आहे, हा 15 मिनिट गुणुले पहिला वेग आणि दुसरा वेग, पहिला वेग किती आहे 30, दुसरा वेग किती आहे हो 40 भागिले जास्त मधून कमी केला म्हणजे किती राहिला 40 वजा 30, मग किती राहिला हा कशात गेला मिनिटामध्ये, हे सगळे जे आहेत ते कसे आहेत तासामध्ये आहेत, तासामध्ये त्याला तासात केलं तर डिवाइड बाय 60 केलं. ओके, तर बघा किती राहणार हे 15 चौक 60 म्हणजे 1/4 गुणिले 4 3 12 आणि 0 0 भागिले 40 म्हणून 30 केले 10, हा 0 कटला हा 0, 4 1 4 4 3 12 4 3 12 बरोबर 0 म्हणजे किती झालं हो 30 किलोमीटर हे आन्सर असतं, 30 किलोमीटर हे आन्सर असणार. ओके, जयश्री अर्लिंगने किती काढलेलं आहे, 20 काढलेलं आहे, मधुकर टोमरेने 25 काढलेलं आहे, त्याच्यानंतर सूरज कांबळेने 35 काढलेला आहे, गौरव वानखेडे 50 काढलेला आहे. चेक करूयात आपण की बरोबर काय आहे ते. ओके, चेक करूयात बरोबर काय आहे ते, पण याचं जे करेक्ट आन्सर आहे ते असणार आहे किती, 30 किलोमीटर. आता याचा जर तुम्हाला जर कन्सेप्ट बघायचा असेल तुम्हाला म्हणजे कन्सेप्टच्युअली, आता हा कसा फॉर्म्युला बेस्ट होता म्हणजे काय करा की ते गेदर, आता हा किती म्हणजे काय करा तुम्ही जर लेट आणि अर्ली असेल आणि किंवा असेल तर दोन असू शकतो, म्हणजे 30 ने गेला त्यामुळे हा लेट होतोय बट 40 ने गेला तर हा अर्ली होतोय. दुसऱ्या वेळेस काय होईल, तो पहिल्यांदा 40 ने गेला आणि दुसऱ्यांदा 30 ने आला तर पहिल्या वेळेस त्याला 5 मिनिट लवकर येईल, दुसऱ्या वेळेस तो उशीरा येईल. आता काय होईल की कधी कधी काय होईल, तो पहिल्यांदा 10 ने 20 30 किलोमीटर पर आवर ने गेला तरी त्याला 5 मिनिट उशीर झाला आणि दुसऱ्या केसमध्ये तो स्पीड वाढून पण उशीर झाला. किंवा अशी केस असू शकते की दोन्ही केसमध्ये तो लवकरच पोहोचत आहे. तर अशा केसमध्ये ज्यावेळेस लवकर आणि उशीर असेल त्यावेळेस काय करायची, वजाबाकी करायची, म्हणजे कशाची, हे किलोमीटर दिले म्हणजे हे किती मिनिटं दिले आहेत ना त्याची वजाबाकी. ओके, या फॉर्म्युल्यावर टाका, हार्डली तुम्हाला काय करेल की ह्या जो उत्तर आहे तो काय करेल की लेस दॅन 1 मिनिटमध्ये. ओके, म्हणजे 15 ते 20 सेकंदामध्ये काय होईल तुम्हाला ह्याचं उत्तर भेटेल, काय होईल तुम्हाला याचं उत्तर भेटेल. पण याचं जर तुम्हाला जर मेथड समजायचं असेल तर करायचं असेल तर ते सांगेल तुम्हाला मी, म्हणजे काय करेल तुम्हाला कन्सेप्ट सांगेल मी आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला बेस होईल म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी कळतील. चल मी एका करेल पुसेल आता पाठा, कारण मला इथेच करायचं आहे. ओके, समजले ना, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा PDF मी तुम्हाला देईलच, याची PDF तुम्हाला देईलच. तर बघा की आता या केसमध्ये काय होतं की दोन्हीमध्ये त्याचं
वेळ आहे तो टी वन वजा टी टू केला तर किती वेळ भेटतो त्याला, तो तुम्ही सांगितलं होतं लेट आणि अर्ली असेल किंवा अर्ली आणि लेट असेल. या केसमध्ये बेरीज करायची म्हणजे किती झाली 15 मिनिट, म्हणजे टी वन मायनस टी टू केला तर ह्या काही 15, म्हणजे हा फास्ट गेला तो वजा स्लोचा जर मी हा टाइम काढला तर तो किती आहे माझा 15 मिनिट. दोघांची ऍडिशन केली, ओके दोघांची ऍडिशन केली तर बघा, तर तुम्हाला त्याचं अंतर जे आहे, आता हा मुलगा इथून इथेपर्यंत जातो तो म्हणजे 30 किलोमीटर पर आवरने गेला किंवा 40 ने गेला तरी हे सारखंच राहतं का? हो सारखंच राहणार. म्हणजे टी काय असतं माझं अंतर, म्हणजे एक्स भागिले ह्याची ही किती आहे स्पीड किती आहे 30 ने गेला वजा वजा एक्स अंतर भागिले 40 बरोबर किती येणार हा 15. आता 15 हा हा याला जर मी याच्यात केलं कन्वर्ट तासामध्ये त्याला 60 येईल, कारण या सगळ्या किलोमीटर पर आहे. सर काय ऑप्शन वरून येतो ना? ओके सर बरोबर आहे, ऑप्शन वरून बरोबर येतो, बरोबर बरोबर ठीक आहे. तर बघा आता काय करू शकतो, याला करू शकतो काय 40x वजा 30x भागिले 30 × 40 बरोबर 15 × 15 × 60 1/4 झालं ठीक आहे. तर किती राहणार 10x बरोबर 4 × 3 = 1200 बरोबर 1/4 ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक्स कटला, सॉरी हा एक्स नाही आहे खाली इथे एक्स नाही, तर बघा काय येणार आहे बरोबर 40x तिरकस गुणाकार केला 40x = 1200 एक्स बरोबर काय येणार 1200 × 0 0 4 × 3 एक्स बरोबर किती येणार हो 30 किलोमीटर. समजलेलं आहे गौरवांकडे 30 30 ओके 30 उत्तर असणार आहे याचं बरोबर. चल आपण पुढे जाऊयात. आता आता बघा, आता दुसरी केस घेतली मी याच्यामध्ये. दुसरी केस काय घेतली आहे की विनोद सायकलवरून शाळेत गेला जातो, सायकल असेल तसंच आहे. जर तो 5 किलोमीटर पर तासाच्या वेगाने गेला तर त्याला 5 मिनिट उशीर होतो, 5 मिनिट उशीर होतो. जर तो 6 किलोमीटर पर तासाच्या वेगाने गेला तर तो वेळेत पोहोचतो. तर त्याचा आणि शाळेतलं अंतर किती आहे? सारखंच आहे. पण या केसमध्ये काय होतं की तो दुसऱ्या वेळेस काय होतो की तो वेळेवर पोहोचतो. तर इथं तुम्हाला बघा की लेट आणि अर्ली अशीच कंडिशन आहे. तर ज्यावेळेस तो काय करतो वेळेवरही पोहोचतो तर काय करायचा हा याला 0 पकडायचा दुसऱ्या. तर काय करायचा माझा हा 5 + 0 म्हणजे 5 मिनिट्स. आता डायरेक्ट फॉर्म्युलेवर टाकून करूयात आपण. ओके फॉर्म्युलेवर टाकून करूयात. हां म्हणजे काय माझा अंतर, अंतर बरोबर काय असणार आहे माझ्या अंतर बरोबर डेल टी किती आहे 5 मिनिटाचा भागिले 60 करतो, कारण आपल्याला हे तासात करायचं गुणिले दोन्ही स्पीडचा म्हणजे 5 तास × 6 तास भागिले दोघांचा फरक किती आहे 1 6 वजा 1 बघा 5 6 10 ओके 5 × 5 = 5 × 5 = 10 म्हणजे किती येणार 5/2 म्हणजे किती येणार 2.5 2.5 किलोमीटर बरोबर आहे. किती आले 2.5 किलोमीटर. चेक करा तुमचे आन्सर बरोबर आहे तर 2.5 किलोमीटर. ओके जयश्री अर्लिंगने बरोबर काढलेले 2.5 किलोमीटर एक्झॅक्टली बरोबर आहे 2.5 किलोमीटर याचं उत्तर असणार बरोबर आहे. ओके सुरेश कावळे चेक करा एकदा उत्तर येतं ते 5 नाही येणार 2.5 येणार. शाळेतलं विचारलं त्यांनी तू वापस येत असेल तर मग 2.5 येऊ शकतो. जर प्रश्न तुम्हाला असं विचारू शकतो चांगलं गौरव आणि वानखेडे गौरव वानखेडे बघा तू वापस यायचं विचारलं नाही त्याला काय विचारलं की तू शाळेतलं आणि घरातलं अंतर किती आहे. आता याच्यात अजून एक ऍड करू शकतो जो परीक्षेवाला जो पेपर सेट आहे तो काय करू शकतो की तो जर वापस घरी आला तर किती अंतर पार केलं असं विचारू शकतो. म्हणजे शाळेत गेला सायकलवर आणि सायकलवर वापस आला तर किती अंतर पार केलं, तर त्यामुळे 2 करा म्हणजे किती 5 किलोमीटर येणार बरोबर. बघा आता तिसरी केस, तिसरी केस मी सगळं केस कव्हर करतो तुमच्या. चला काय आता तुम्ही आता काढा माझ्यासाठी आन्सर तुम्ही, आणि आता तुम्हाला फॉर्म्युला कळालेला आहे काय काय टाकायचा आणि मला आन्सर सांगायचा तुमच्यासोबत मी सॉल्व्ह करेन. बघा विनोद सायकलवरून शाळेत जातो, जर तो 10 किलोमीटर पर तास वेगाने गेला तर त्याला 15 मिनिट उशीर होतो. उशीर आहे 1 वाजला सध्या लेट होतोय. त्याच्यानंतर 20 किलोमीटर पर आवरने गेला तर त्याला 5 मिनिट उशीर होतो, म्हणजे दोन्ही वेळेस उशीर होतो. त्यावेळेस करायचं काय करायचं वजा बाकी म्हणजे 15 वजा 5 म्हणजे किती राहिले 10 मिनिट 10 मिनिट आले. तर बघा आता फॉर्म्युला म्हणता का 10 भागिले 60 कारण ते किलोमीटरमध्ये आहे सॉरी याच्यात आहे तासात आहे त्यामुळे मी 60 ने गुणाकार केलं. त्याच्यानंतर काय कळलेलं सॉरी गुणिले
गुणले हे अंतर बरोबर आहे फॉर्म्युला अंतर बरोबर हां काय डेल्टा टी ला गुणले स्पीडचा गुणाकार 10 गुणले 12 भागिले 2 दोघांचं वजाबाकी म्हणजे 2 झाले ओके त्याच्यानंतर किती येणार 1/6 येणार हा 6 6 6 2 12 5 1 5 5 2 10 म्हणजे किती येणार 5 2 10 10 किलोमीटर बरोबर आहे का चेक करा 10 किलोमीटर आंसर आहे का 10 संदीप थोंबडे बघा चेक करा 15 कसे येतो जयश्री बरोबर आहे गौरव बरोबर आहे बरोबर आहे ओके गुड गुड सगळे चांगले सगळे स्टडी करताय सगळे चंद्रशेखर काळे 10 किलोमीटर बरोबर आहे चंद्रशेखर ओके मोहन मोहम्मद बरोबर आहे ओके किलोमीटर बरोबर आहे ठीक आहे चालेल चालेल सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे गिरीधर सूर्यवंशी आहे तो उत्तर बरोबर आहे एक नंबर तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर येते असंच अभ्यास करत राहा चला आता बघा आता थोडासा चेंज प्रॉब्लेम मध्ये भेटेल ओके अशा टाइपचे प्रॉब्लेम येतातच बघा लक्षात येतं तुम्हाला की कसं आहे की तुम्हाला अशा टाइपचे प्रॉब्लेम येतात काय आपण फक्त याच टाइपचे जे प्रॉब्लेम होते ते तीन प्रकारात घेतलेले आहेत ओके तीन प्रकारात घेतले आहेत कारण कसं आहे की तुम्हाला जास्त प्रॉब्लेम प्रॅक्टिस झाली पाहिजे त्यामुळे मी तीन टाइप प्रकारात घेतले आता प्रकार बदललेले आहेत आता काय केले प्रकार बदललेले आहेत ओके संदीप ठोंबे बरोबर आहे बरोबर चला तर काय करू की विनोद जर 3/4 पटीने त्याच्या रोजच्या वेगाने ऑफिसला गेला ओके म्हणजे तू काय करत होता जात होता तर आता 3/4 म्हणजे हे कसं कमी आहे का जास्त आहे 3/4 म्हणजे कमी आहे कारण हा बघा हा हा पूर्ण हिस्सा आहे त्याच्यातले तीन भाग म्हणजे कमी आहे ओके म्हणजे ही संख्या कमी आहे म्हणजे काय करू की तो ज्या स्पीडने जातो वेगाने जातो त्यापेक्षा थोडा कळू गेलो हळून गेलो तर त्याला 20 मिनिट उशीर होतो तर त्याचा रोजचा ऑफिसला पोहोचण्याचा वेळ किती आहे बघा तो काय करतो किती काय करतो बघा ते लक्षात ठेवा की काय करायचं काय ते लक्षात ठेवायच्यामध्ये ओके करायचं काय ते लक्षात ठेवा तर आपल्याला काय दिलेलं आहे याच्यामध्ये की दोन गोष्टी आहेत जर तो जास्त पटकन गेला म्हणजे आता टाइम आणि स्पीड आहे जर तो जर पट म्हणजे कमी वेळ लागला असेल तर त्याची स्पीड कमी काय जास्त वेळ लागला असेल त्याला त्याची स्पीड कमी आहे आणि त्याचे जर टाइम कमी लागत असेल त्याला टाइम कमी लागत असेल म्हणजे त्याची स्पीड काय हो जास्त म्हणजे तो जास्त वेगाने गेला तर त्याला वेळ कमी लागेल का हो आणि तो जर कमी वेगाने गेला हळूहळू गेला तर त्याला वेळ जास्त लागणार का बरोबर आहे कमी वेळ लागणार का ठीक आहे मधुकर टोंबडे वगैरे बघा उत्तर किती येतं ते सांगतो मी तुम्हाला उत्तर किती येते ठीक आहे तर बघा तर काय करतो की तो ज्या वेळेला जातो त्याच्यापेक्षा थोडासा हळू जातो तो त्याच्यामुळे त्याला उशीर झाला पण तो ऍक्च्युली काहीतरी एका ह्याच्याने जात असेल एका वेळ एवढ्या वेळ चालणार आहे त्याच्यापेक्षा त्याला उशीर झालेला 20 मिनिटाचा म्हणजे तो सपोज किती 30 मिनिटाने पोहोचत असतो दररोज तर त्याच्यामध्ये त्याला उशीर झालेला 20 मिनिटाचा झाला तर त्यांनी विचारलं की हे जे रोजचं अंतर आहे म्हणजे रोजचा वेळ आहे ते किती आहे ते विचारले ओके बरोबर आहे संदीप ठोंबरे बघूया चला तर आता बघा की युजुअल टाइम जो असणार आहे त्याचा म्हणजे रोजचा पोहोचण्याचा टाइम जो असणार आहे तो आपण पकडूयात की एक काय बघूया तो एक से वेळ पोहोचू शकतो ओके तर काय केलेलं आहे त्याला एवढा पट काय केले वेगाने गेलेला आहे तो ओके तर आता स्पीड म्हणजे त्याचा टाइम आणि हे काय असतो उलटा असतं तर जर मला जर टाइम काढायचा असेल तर काय करेल मी 3/4/3 करेल कारण कसं असतं जे टी आणि स्पीड असते हे उलटे असतात हा वाढला की हा कमी होतो आणि हा वाढला की हा काय होतो कमी होतो म्हणजे काय करायला मी ह्याला उलटा पोचू ओके तर काय लिहिल मी जो टाइम असणार आहे दुसरा तो काय असेल माझा तेवढा पट आहे माझा ओके म्हणजे जेवढा वेळ लागतो त्याच्या 4/3 तो गेलेला आहे त्याचा वेग हे आलेला आहे टाइम लिहिला ना एक सांगा झाला त्याचा टाइम बरोबर तो किती किती लागत होतो हा याला किती उशीर झाला होता 20 मिनिटात ओके 20 मिनिट आता मी काय करेल तासामध्ये कन्वर्ट करेल म्हणजे भागिले 7 करेल ओके आता जर मी हे केलं तर कसं येईल बघा चेक करा सॉरी याच्यामध्ये नाही हा 4/3 ऑफ एक्स येणार वजा एक्स येणार बरोबर 20/60 म्हणजे 1/3 आलं आता मी जर हा गुणाकार केला तर बघा किती येणार 4x तिरकस गुणाकार केला तीनने याला गेला 4x वजा 3x / 3 बरोबर 1/3
आता हे काय केले तासात केले म्हणजे नोट हा 3 हा 3 कटलेला आहे तर काय राहणार 4x वजा 3x म्हणजे किती राहणार 4 वजा 3 म्हणजे x राहणार बरोबर 1 आला आता 1 म्हणजे काय होईल हे कशात केले आपण तासामध्ये म्हणजे काय राहणार 1 तास हे पण उत्तर असू शकतं और किती असेल 60 मिनिट काय असेल 60 मिनिट हे पण ऍड कर असू शकतं ओके ओके रामटेके राजनेटके तर आपण खूप फ्री आहे तर खूप खूप आभारी आहे ओके धन्यवाद धन्यवाद असं पुरुषां देत राहा म्हणजे कसं की तुम्हाला चांगलं हे होऊ शकतं तुम्हाला फायदा होणार आहे याचा कधी कधी इंटरनेटची इश्यू असतो मित्रांनो कसं आहे की टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळेस आपला साथ देईल असं प्रकार नाही ओके म्हणजे कधी कधी इंटरनेटचा इश्यू असतो तर एक 5 मिनिट 10 मिनिट तुम्ही मला सहकार्य केलं तर नक्की तुमचा फायदा होणार आहे तुम्हाला चांगले कंटेंट भेटणार आहे 5 मिनिट थोडासा डिले झाला तर थोडं थांबा जा इंटरनेटचा इश्यू असेल तर प्लीज हे करत जा सांगत जा चॅट मध्ये वगैरे कधी कधी काय होतं की आम्ही मी इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो तर तुमची चॅट बघायचं विसरून जातो ओके चॅट जर बघितली नाही तर कसं मला समजत नाही की एक्झॅक्टली काय होत आहे ते मग नंतर 2 मिनिटात समजतं मला की असं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे मग परत यायला लागतं आणि तिथे कसं आहे की मला समजत नाही की एक्झॅक्टली किती पासून इंटरनेट गेला होता म्हणजे किती वेळापासून इंटरनेट गेला होता मग मी लास्टचा प्रॉब्लेम तो कंटिन्यू करतो ओके पण मी एवढा प्रयत्न करेन तुम्हाला की तुमचा काय की तुमचा तोटा तुमचा लॉस न झाला पाहिजे ओके झाला नाही पाहिजे असं मी प्रयत्न करेन चल बघा आता इथे थोडासा वेगळा आहे ना आता विनोद जर विनोद काय करू 4/3 पट रोजच्या वेगाने ऑफिसला गेलो म्हणजे इथे काय करतो की जरा थोडा फास्ट जातो जेवढा जातो कारण 3/4 पार्ट आहे ओके म्हणजे जेवढा जातो त्याच्यापेक्षा 1 पट जास्त जातो तर काय करतो की ऑफिसला पोहोचला तर काय केलं की 10 मिनिट तो लवकर पोहोचला तर त्याचा ऑफिसला लवकर पोहोचण्याचा टाइम पण सेम तर त्याचा युज्युअल टाइम जो असणार आहे म्हणजे तो जातो तो वेळ तो 1 असणार आहे ओके आणि त्याची हे म्हणजे असणार आहे ज्या वेळेने गेला त्या याला काय करायचं उलट म्हणजे किती येणार 3/4 ऑफ 1/3 पट 4 ने गेलेले आता वजा बघी करा आता मागे काय केलं होतं तुम्ही बघा मागे काय केलं होतं तुम्ही 4/3 वजा 1 केलं होतं आता काय करा 1 वजा बरोबर किती मिनिट लवकर आलाय तो 10 मिनिट आता याला तासात केला मी 1/4x + 3x/4 बरोबर 1/6 ओके 1/6 आता मी इकडे याला इकडे घेऊन गेलो तर किती राहणार एक्स बरोबर हा इथे किती आहे भाकार आता इकडे गेला गुणाकार म्हणजे 4/6 आता जर तुम्हाला 4/6 तासात जर दिला असेल किंवा मिनिटात कन्वर्ट करायचं असेल तर याला मिनिटाने हे करा किती येणार तो किती येणार 40 मिनिट येणार 40 मिनिट संदीप ठोंबरे बरोबर आहे संदीप ठोंबरे चेक करा 3/4 करायचो कारण हे दिलाय वेग लक्षात घ्या हा वेग दिला आहे वेग दिला ह्या वेगाला वेळेमध्ये कन्वर्ट केल्यामुळे काय होतं की हा उलटा होतो म्हणजे हा वेग आहे हा त्याचा जाण्याचा वेग आहे जो रोजचा जात होता आणि हा जो वेग आहे या पटीने तो जातो इथं सॉरी हा वेळ आहे हा वेळ आहे हे आहे वेळ आहे पण देताना काय दिले तुम्हाला वेग दिले तर वेग दिला असेल तर वेगचा उलटा करायचा म्हणजे 4/3 केला असेल तर याला काय करायचं 3/4 काय करायचंय 3/4 ओके ओके नक्कीच सचिन नक्कीच आपण क्लास प्रॉफिट अँड लॉसचा घेणार आहोत बहुतेक मी विचार करेल की याचा पुढचा तास जो असेल तोही घेऊ पुढचा तास असेल तोही मी हे करू शकतो की प्रॉफिटचा लॉसचा किंवा मी पुढचा विचार करतो की जे हे असतात सरासरीचे असतात सरासरी तुम्हाला विचारली जाते प्रॉफिट लॉसचा घेणारच आहे तुमचा तास नका त्याचा हे नका करू मी तुमचा लॉस नाही करणार तुमचे सगळे प्रॉफिट घेणार आहे तर पुढचा प्रॉफिट मी बघेल की विचार करतो की तुम्हाला ॲव्हरेजेस जे असतात ओके ॲव्हरेजेस जे असतात सरासरी जे असतात त्याचा पार्ट घेऊन तुम्हाला कारण कसं आहे की आपले मॅक्झिमम तुम्हाला कव्हर झालं पाहिजे ठीक आहे चल मग आता बघा काय म्हणतोय काय म्हणतोय चला सोडवायचा प्रयत्न करा तुम्ही बघा की विनोद 30 किलोमीटर अंतर 6 किलोमीटर पर तास या वेगाने गेला नंतरचे 16 किलोमीटर 18 किलोमीटर अंतर 3 किलोमीटर पर तास या वेगाने गेला आणि त्याच्यानंतरचे 16 किलोमीटर अंतर 4 किलोमीटर पर आर या वेगाने गेला तर या वेगाने पूर्ण करतो तर त्याची सरासरी वेग किती असेल त्याच्या सरासरी वेग ओके येस सर सरासरी बुद्धिमत्त किंवा अजमेर पठाण बुद्धिमत्त ऍक्च्युली काय की अंकगणित झाल्यावर बहुतेक बुद्धिमत्ता सुरू होणार आहे ओके तसं तुम्हाला टाइम टेबल भेटून जाईल बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्ता होणार आहे ओके लक्षात घ्या बुद्धिमत्ता होणार आहे अंकगणित एकदा झाल्यानंतर तुमची बुद्धिमत्ता होईलच घेणार आहे तुमचे नक्कीच अंक झाल्यावर आपण घेणार आहोत
चला पुढे जाऊयात आपण पुढे जाऊयात हां आता काय केलं तुम्हाला की सरासरी वेग विचारलं तर आपलं काय असतं की वेग जे असतं ओके वेग वेग बरोबर काय लिहितो मी वेग बरोबर काय लिहितो अंतर भागिले तुम्हाला सॉरी वेग विचारलंय ना वेळ बरोबर लिहिलं मी मी पुसतो या हे एक मिनिट मला पुसू द्या ओके मग काय लिहिलंय माझा वेग वेग बरोबर काय लिहिलंय अंतर भागिले वेळ राहणार माझी ओके आता तुम्हाला जर सरासरी विचारले असेल तर काय करायचं तुम्ही पहिला अंतर अधिक दुसरा अंतर अंतर एक अधिक अंतर दोन अधिक अंतर तीन ओके अंतर तीन भागिले भागिले वेळ पहिली अधिक दुसरी वेळ अधिक आता अंतर दिले किती पहिल्या वेळेस याच्यामध्ये पहिले किती दिले अंतर पहिला आहे 30 किलोमीटर दुसरं किती आहे वो 18 किलोमीटर तिसरं किती आहे वो 16 किलोमीटर भागिले आता वेळ इथे दिलेलीच नाही वेळ कसं काढू शकतो अंतर भागिले वेग काढा म्हणजे पहिले म्हणजे अंतर किती येणार 30 भागिले 6 म्हणजे किती येणार 5 बरोबर आहे 5 तास येणार आहे 5 तास दुसऱ्यामध्ये 18 भागिले 3 कारण काय की वेळ वेळ म्हणजे काय असते म्हणजे अंतर भागिले वेग असणार आहे अंतर किती आहे 30 आहे आणि त्याला त्याचा वेग किती असणार आहे 6 आहे म्हणजे 30 भागिले 6 म्हणजे किती 5 तास दुसऱ्या केसमध्ये काय 18 भागिले 3 म्हणजे सामंत्रिक 18 6 तास तिसऱ्या केसमध्ये काय येणार 16 भागिले 4 म्हणजे किती येणार 4 तास मग किती राहणार मी 5 + 6 + 4 किती येणार हा म्हणजे जर अधिक करायचं बेरीज करा बघा किती येते बेरीज करा चेक करा किती येते बेरीज 8 × 6 = 14 + 4 = 1 तुमच्यासारखंच करतोय मी लक्षात घ्या असं काही की पहिले डायरेक्ट नाही करत मी सगळं तुमच्या समोरच करतोय 2 × 3 × 3 = 6 / 5 × 6 = 10 + 15 ओके तर वेग असा असू शकेल किंवा 15 × 4 = 60 येणार 4 राहिले 0 15 × 3 = 15 × 15 = 30 ओके तर अजून डॉट असू शकतात तर किलोमीटर 4.3 किलोमीटर/hr हे पण त्याची काय असू शकते 4.2 बरोबर आहे जयश्री अटलिंग बरोबर आहे सगळ्यांचं ओके मधुकर टोमटे बरोबर आहे चिकरांच्या उत्तर बरोबर आहे जयश्री अटलिंगचे उत्तर बरोबर येत आहे कसं आहे की एखाद्या शिक्षकाला जर त्याचा विद्यार्थी सक्सेसफुल झाला तर त्याच्यासारखं सुख कुठलं नसतं लक्षात माझी इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांनी तुमची जरी क्वालिफाय केली ना तरी चालेल सगळ्या मुलांना नोकरी भेटलीच पाहिजे ओके तर त्याच्यानुसार तुम्ही मेहनत करा त्याच्यानुसार तुम्ही मेहनत करा आता बघा प्रॉब्लेम चेंज झालेला आहे प्रॉब्लेम काय केलेला आहे मी चेंज केलेला आहे थोडस आता काय की रेल्वेचे प्रॉब्लेम असतात ना ते घेतो आपण कारण याच्यात महत्वाचा पार्ट पण हा रेल्वेचा आहे आता हे छोटे छोटे जे प्रॉब्लेम झाले सगळे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत तुम्ही काय करा की हा व्हिडिओ संपल्यानंतर परत एकदा हे वॉच करा सगळे व्हिडिओ परत बघा हा व्हिडिओ परत बघा तुम्हाला नक्कीच अजून समजेल कारण एका वेळेस तुम्हाला सगळं समजेल असंच नाही तुम्ही परत बघा त्यावेळेस तुम्हाला नक्कीच काहीतरी समजेल आता बघा रेल्वे आहे तर काय की एक रेल्वे आहे ही रेल्वे आहे ओके ही रेल्वे आहे इथं इंजिन आहे याचं असं काहीतरी इंजिन आहे हे इंजिन आहे इथे डबे आहेत ते छोटे छोटे हे चाक आहे त्याची ओके काहीतरी ड्रॉइंग काढले माफी करा एवढी माझी ड्रॉइंग चांगली नाही आहे तरी पण काहीतरी काढले ठीक आहे तर ही रेल्वे आहे पूर्ण इथे करत तर त्याची लांबी जी आहे ती 100 मीटर ओके 100 मीटर तर ती काय करते एका सिग्नलला 72 किलोमीटर/h या वेगाने क्रॉस करते म्हणजे या ट्रेनची जी वेग असणार आहे तो किती आहे 72 किलोमीटर/h तर काय करते की ती त्याला क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल विचार मग काय इथे एक सिग्नल आहे ओके इथे एक सिग्नल आहे त्याला काय करते ती क्रॉस करते तर आता ही ट्रेन एवढी आहे एवढी क्रॉस करण्यासाठी त्याला किती वेळ लागला असेल त्याची स्पीड एवढी आहे तर लक्षात घ्या की काय करतात तुम्हाला अशा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय देतील एक सिग्नल देतील इलेक्ट्रिकचा पोल देतील एक कोणीतरी माणूस थांबलेला आहे एक झाड आहे ओके अशी काहीतरी वस्तू जी निग्लिजिबल आहे म्हणजे त्याला काही फरक नाही पडणार माणूस आहे पटकन जातो असा मोठा असा प्लॅटफॉर्म नाही देत प्लॅटफॉर्मचे प्रॉब्लेम वेगळे असतात तर असं काहीतरी तुम्हाला देऊ शकतात तर हे असे टाईपचे प्रॉब्लेम कसं आता इथे सिग्नलच्या ऐवजी काय शकतो इलेक्ट्रिकचा पोल असेल एखादा माणूस आहे जो सिग्नल जो हात करतो जो सिग्नलवाला माणूस असतो तो असू शकतो कोणीही असू शकतं तिथे झाड असू शकतं ओके असं काहीतरी देतील तर
किती वेळात कंप्लीट किती वेळ केले किती वेळ लागले विचारले तर ते विचारलंय सेकंदामध्ये लक्षात घ्या सेकंदामध्ये तर आता ही जी ही दिली आहे वेग दिलाय त्याला काय करूयात आपण मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करू कारण सगळं मीटर मध्ये याला घेऊया 72 गुणिले आता बघा कमी मध्ये करायचं काय वरती कमी 18 4 5 20 मीटर पर सेकंद याचे जे वेग आता मला वेळ बरोबर काय असतो माझा अंतर भागिले वेग आता अंतर किती हवं माझा 100 मीटर भागिले वेग किती हवं याचा 20 किती 20 5 100 किती सेकंद लागणार आहे त्याला किती सेकंद लागणार आहे लक्षात आहे किती सेकंद लागणार आहे 5 सेकंद किती सेकंड 5 सेकंद ती काय करेल ट्रेन काय करेल क्रॉस करेल समजलं तर प्लीज सेशनला लाईक करू शकता मित्रांनो समजलं सेशनला तर प्लीज लाईक करू शकता लाईक करा सेशनला तुम्हाला समजलं 5 सेकंद बरोबर आहे उत्तर किती जणांनी दिले ओके खूप जणांनी दिले ओके शरद थँक्यू व्हेरी मच तुमच्या अप्रिशिएशनसाठी जयश्री अडलिंग 5 सेकंद दिले आहेत ओके शॉर्ट मेथड ओके हरीश अजमेर बरोबर आहेत विठ्ठल बरोबर आहेत त्याच्यानंतर ज्ञानेश्वर बोरकर बरोबर आहेत शरद शेंडगे बरोबर आहेत राज बरोबर आहेत त्याच्यानंतर गिरीधर बरोबर आहेत आकाश गुंड मधुकर ठोंबरे गौरव वानखेडे मोहित मोरे ओके असे सगळ्यांचे बरोबर आहे चला आता मी सगळ्यांची नाव वाचले आता बघा दुसरे बघ काय की एक रेल्वे 159 ओके 159 नसेल कारण कॅल्क्युलेशन थोडस वेगळं होईल हे 150 आहे ओके 150 मीटर प्लॅटफॉर्मला 15 सेकंदात क्रॉस करतो आणि त्याच्यावर एक माणूस थांबलाय त्याला 9 सेकंदात क्रॉस करतो तर तिची लांबी किती आता बघा काय होतं की हा प्लॅटफॉर्म आहे इथे असा दूर लंबा ओके ते प्लॅटफॉर्म माहित नाही तुम्हाला किती आहे ते आपण काय करू प्लॅटफॉर्मची लांबी बघूया हा इथून इथपर्यंत प्लॅटफॉर्म आहे त्याची लांबी आहे 1 सेकंद त्याच्यावर एक माणूस थांबला असा एक माणूस कुठेतरी थांबला इकडे बघतो एक ट्रेन येते तर ट्रेन येते काय करते की ट्रेन येते आणि काय करते की याला क्रॉस करते किती वेळात 9 सेकंद मध्ये आणि प्लॅटफॉर्मला कम्प्लीट करते किती वेळात 15 सेकंद तर तुम्हाला काय विचारलंय की त्या ह्याची लांबी किती आहे ट्रेनची लांबी आता तिची विचारलं इथे यावेळी इथे रेल्वे असेल रेल्वे रेल्वेची लांबी ओके ओके चला तर आता काय केलंय की आपल्याला आता ट्रेन येते इथून आता बघा पहिल्या ह्याच्या ज्यावेळेस माणूस वगैरे असतो त्यावेळेस ठीक आहे पण ज्यावेळेस प्लॅटफॉर्म असतो त्यावेळेस काय करतो की ही लांबी जास्त असते ओके जास्त असते तर जर एक रेल्वे 150 मीटर म्हणजे 150 मीटरचं काय हा प्लॅटफॉर्म 150 मीटर म्हणजे खरा दूर होतो हा लंबा होतो थोडासा प्लॅटफॉर्म बरोबर प्लॅटफॉर्म लंबा होतो तर हा आपण निग्लिजिबल नाही करू शकत माणूस वगैरे असेल तर छोटासा असेल ओके 150 मीटर तुम्ही नाही करू शकत ट्रेनपेक्षा मोठे असेल तो तर 150 मीटर तर आता ट्रेन आली इकडून आहे क्रॉस करतो म्हणजे काय हो हा जर इंजिन नाही गेला पाहिजे जो मागचा डब्बा आहे तो क्रॉस झाला पाहिजे म्हणजे रेल्वे इथून इथेपर्यंत असेल पोहोचली असेल ओके इथून इथे म्हणजे या क्रॉस झालेल्या एंडला त्यावेळेस समजेल आपल्याला असं म्हणता येईल की क्रॉस झालेले म्हणजे या ट्रेनची लांबी आहे ती पकडायला बरोबर आहे तर आपण काय करूया त्याला सॉल्व्ह करायचं करू तर दोन्ही याच्यात त्याची जर स्पीड बघितली ती सारखीच आहे ओके काय त्याची स्पीड जी आहे तो वेग सारखा तर वेग बरोबर काय असणार आहे माझं वेग बरोबर काय असतं माझं म्हणजे पहिला वेग बरोबर काय असेल दुसरा वेग दोन्हीचा वेग असेल ओके आता पहिल्या केस मध्ये म्हणजे माणूसला क्रॉस करते त्यावेळेस मी त्याचा वेग काढतो वेग तो किती असणार आहे माझा अंतर किती आहे माझं अंतर किती आहे माणसाचं अंतर आता आपण अंतर माणसाचं पकडत नाही माणसाचं आपण काय करतो की अंतर पकडत नाही तर आपण काय करतो की ट्रेनची सॉरी अंतर माणसाचं पकडत नाही आपण ट्रेनचं अंतर पकडतो ते म्हणजे काय असणार आहे LT भागिले किती वेळात हे करतो तो 9 सेकंद बरोबर दुसरा वेग असणार आहे अंतर किती आहे ते 150 आता इथे 150 अधिक LT करायला अधिक लेंथची ट्रेन भागिले किती वेळात क्रॉस करतो तो अंतरामध्ये क्रॉस केला बरोबर आहे हे दोन्ही सारखे आहेत आता बघा भागवल्या 3 3 9 3 5 15 बघूया तुमचे उत्तर येतात गुड 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 चला तर हा इकडे तिरकस गुणाकार केला तर 5 LT बरोबर 3 × 150 अधिक LT बरोबर तर 5 LT बरोबर किती येणार 450 अधिक 3 LT हा 3 इकडे गेला वजा होणार म्हणजे 2 LT बरोबर 450 2 LT बरोबर किती येणार माझा 450 तर आता LT बरोबर काय येणार मग LT बरोबर 450 भागिले 2 बरोबर किती येणार 2
म्हणजे किती झाली लेंथ ऑफ ट्रेन किती झाली माझी 225 मीटर. आता जयश्रीचं बरोबर आलेलं आहे उत्तर. ओके चेक करा चेक करा. विजय रोकडे विशाल 90 कसं आणलं शेंडगे 90 कसं आणलेलं आहे तुम्ही चेक करा एकदा चेक करा. 90 मीटर 90 मीटर तुमचं 90 मीटर कसं येतं चेक करा. 90 मीटर नाही येणार उत्तर त्याचं 225 येणार आहे. बरोबर जयश्री अडलिंग उत्तर बरोबर आहे तुमचं 225 उत्तर येणार आहे. भाकर गुणाकार चुकला असेल तर चेक करून घ्या उत्तर ते येणार नाही आहे. चला पुढे जाऊ मी आता पुढे जाऊ. याच्यामध्ये अजून काय असतं ते आता बघा. अजून एक आहे आता मुंबईला वगैरे गेला असेल तुम्ही जिथे लोकल वगैरे आहेत तिथे किंवा ट्रेनने प्रवास केला असेल तर तुम्ही काय ट्रेनने जाता ही पटरी एक असते आणि त्याच्या बाजूला दुसरी एक पटरी असते तर तुम्ही काय कराल की सपोज या साईडला जात असाल दुसरी ट्रेन या साईडला जात असते ही एक केस असू शकते किंवा दुसरी केस असू शकते की दोन्ही सारख्या साईडला जात असते म्हणजे ही. तर तुम्ही काय केलं की पहिल्या केसमध्ये पकडा की तुम्ही पॅसेंजर मध्ये बसले आहात आणि ही दुसरी ट्रेन काय आहे की दुरंतो आहे राजधानी आहे ते फास्ट आहे नॉनस्टॉप असतात त्याची स्पीडही जास्त असते. तर या केसमध्ये ह्या वेगवेगळ्या जात आहेत आणि या केसमध्ये काय होतात त्या काय होतात त्या सोबतच इकडे असेल किंवा इकडे असू शकतात. ओके तर बघा जर असं क्रॉसिंग होत असेल तुम्ही कधी बघितलं असेल ट्रेनमधून जर त्यावेळेस ए ट्रेन इकडे जाते ए ट्रेन इकडे त्याच्यावेळेस तुमचा वेळ लागतो तो जास्त लागतो. आणि असं असेल तर ही काय ही ट्रेन फास्ट पाहिजे याच्यापेक्षा तुमची ट्रेन स्लो पाहिजे त्यावेळेस कारण की ट्रेन फास्ट हळूहळू हळूहळू करून म्हणजे या केसमध्ये काय लागतो वेळ काय लागतो याला जास्त काय करतो याला वेळ याला काय करतो जास्त लागतो. तर आपण बघत काय आहोत ते सांगतो तुम्हाला मी काय करतोय की बघत काय तर याला काय म्हणायचं की असं असेल तर त्याला म्हणायचं की रिलेटिव्ह. ओके म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे काय की एकमेकांच्या ह्याच्यानुसार हा आणि तो ह्याला रिलेटिव्ह स्पीड म्हणायचं याला रिलेटिव्ह स्पीड म्हणा. तर ती रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय असतो वेग म्हणजे काय असतो माझा वेग म्हणजे काय असत अंतर भागिले वेळ असेल. मग हा जर रिलेटिव्ह स्पीड असेल तर ते एकमेकांच्या वेगळे वेगळे असतील याची स्पीड असेल एस वन याची एस टू असेल याची एस वन असेल याची एस टू असेल. जर असं असेल तर काय करा की हा वेग म्हणजे काय करा दोघांचे ऍडिशन करा एस वन प्लस एस टू बरोबर अंतर अंतर म्हणजे काय असणार आता इथे अंतर म्हणजे काय लिहितो आपण ट्रेनच्या लांबी असेल म्हणजे एल वन प्लस एल टू भागिले वेळ जो कुठला वेळ यांना क्रॉस करायचा वेळ तो काय असेल तो वेळ आधी तिथल्या. ओके तुम्हाला हे रिलेटिव्ह स्पीडचं विचारतो जर दोन्ही सारख्या दिशेने जात असतील तर हा एस वन मायनस एस टू करा म्हणजे एस वन मायनस एस टू बरोबर काय ना एल वन अधिक एल टू भागिले क्रॉसिंगचा वेळ. तर तुम्हाला काय करतात की जयश्री व्हेरी गुड. ओके तर तुम्हाला काय विचारतात ते की ह्या रिलेटिव्ह स्पीड किती असणार आहे त्याची किंवा हा किती वेळेत क्रॉस करेल हे पण विचारतात किती वेळेत क्रॉस करेल. तर अशा टाईपचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण काय करतो आता पाहणार आहोत. काय करतो आपण अशा टाईपचे प्रॉब्लेम आता सध्या पाहणार आहोत. समजते चला तर कन्सेप्ट समजलेला आहे मला तुम्हाला की एका स्पीड आहे त्याची वेग एवढा आहे दुसरी स्पीड आहे त्याचा वेग असा आहे त्याच्यानंतर जर असं असेल वेगळ्या वेगळ्या दिशेनी तर काय करा की एस वन प्लस एस टू म्हणजे पहिल्याची स्पीड आहे ती दुसऱ्या स्पीड बरोबर पहिल्याची लेन आणि दुसऱ्याची लेन बरोबर हा क्रॉसिंग असेल म्हणजे किती वेळ क्रॉस करते असा जसं वेस काय म्हणतो तो वेळ काय लागतो इथे कमी लागेल सॉरी इथे कमी आहे लक्षात घ्या इथे कमी लागेल म्हणजे याला 5 सेकंद लागेल 5 सेकंद लागेल आणि जर सोबत चालले असतील तर बरोबर इथे काहीतरी 10 सेकंद लागतील किंवा 15 सेकंद लागतील 15 सेकंद पण लागू शकतो बरोबर समजलेलं आहे सगळ्यांना. चला पुढे जाऊयात आता. ओके बघा तसं झालं जर पहिली रेल्वे 18 मीटर पर सेकंद या वेगाने जात आहे तिची लांबी 50 मीटर आहे दुसरी रेल्वे बाजूच्या ट्रॅकवर आहे इथं एक वर्ड वाक्य असेल दुसरी रेल्वे 50 मीटर आहे आणि तिचा वेग 17 मीटर पर सेकंद आहे जर त्या दोन्ही सारख्या दिशेने आजूबाजूच्या रुळावरून जात असतील तर त्यामधील जलद रेल्वे संत गतीच्या रेल्वेला किती वेळात पार करेल. ओके आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे काय त्या कसं जात आहेत त्या आजूबाजूच्या रुळावर जात आहेत पण कसे जात आहेत त्या सारख्या दिशेने जात आहेत सारख्या म्हणजे काय करायचा एस वन मायनस एस टू मग एस वन किती आहे माझी स्पीड किती आहे 18 वजा 17 बरोबर लेंथ पहिल्या ट्रेनची लांबी किती आहे 50 दुसऱ्याची किती आहे त्याची लांबी बघा चेक कर किती आहे 65 भागिले तुम्हाला विचारले किती वेळात हे करतोय म्हणजे मी एक्स लिहि आता हा 1 बरोबर 50 अधिक 65 बाकी एक्स इकडे गेला
50 अधिक 65 किती झाला हा 50 अधिक 65 म्हणजे काय झालं 50 अधिक 65 बरोबर किती झाला हा 115 115 ओके आलेलं उत्तर आपलं बरोबर आहे ओके समजलं चल पुढे जाऊयात आपण आता पुढे जाऊयात ओके नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये जाऊयात आपण दोन रेल्वे वेगवेगळ्या दिशेने जात असताना प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या व्यक्तीला 45 सेकंदात आणि त्याच्यानंतर 34 सेकंद याप्रमाणे क्रॉस करतात दोन वेगवेगळ्या रेल्वे आहेत वेगवेगळ्या दिशेने जात आहेत म्हणजे एक इकडे जाते एक इकडे येते ओके असतं तर ते एकमेकांना क्रॉस करतील किती वेळात करतील 54 सेकंदात लागते आणि दुसरी काय करते की 34 सेकंदात क्रॉस करते आणि ते एकमेकांना 46 सेकंदात क्रॉस करतात काय करतात 46 सेकंदात क्रॉस करतात तर त्या वेगांचं गुणोत्तर किती आहे विचारलं म्हणजे S1 विचारलेलं आहे ओके तर बघा हे असे टाइपचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहेत काय करायचे असे टाइपचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहेत लावा डोकं लावा आणि मला उत्तर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये हे करायला मला सांगू शकता तुम्ही चला ट्राय करा तुम्हाला त्याची स्पीड दिली आहे का कोणाची दिली आहे कोणाची स्पीड कोणाची स्पीड दिली आहे मग मी काय म्हणेल की आता दोन ट्रेन आहे त्याची लांबी एक L1 आहे दुसऱ्याची L2 आहे ओके त्याची स्पीड आहे S1 आणि दुसऱ्याची स्पीड आहे S2 क्रॉसिंगचा टायमिंग दिला आहे तुम्हाला किती 34 आणि 54 आणि 34 सेकंद दिले एकमेकांना क्रॉस करते तर मी S1 बरोबर पहिल्या क्वेश्चन मध्ये S1 बरोबर काय असतं माझा स्पीड बरोबर काय असतं माझी लेंथ भागिले टाइम म्हणजे हे डिस्टन्स अपॉन टाइम झाला अंतर भागिले वेळ झाला माझा आता हे L1 भागिले T हा किती झाला हो लेंथ किती आहे तुम्हाला माहित नाही L1 भागिले टाइम किती वेळात क्रॉस करते 54 आता S1 किती होती माझी माहित नाही याच्यानुसार मी काय करतो की L1 बरोबर किती येतो 46 है ना इथे 54 म्हणजे काय करणार 54 S1 तसं दुसरं S2 बरोबर काय येणार L2 भागिले टाइम मग हा S2 तुम्हाला माहित नाही S2 बरोबर L2 तुम्हाला माहित नाही भागिले किती वेळात क्रॉस करते 34 सेकंद म्हणजे L2 बरोबर किती राहणार 34 S2 ओके 3:2 काय ठीक आहे बघूयात आपण 3:2 बरोबर येते का नाही चेक करूयात आपण 4.6 पॉईंट मध्ये नाही येणार 3:2 मध्ये येणार कारण आपण विचारलं S1 S2 ची स्पीड विचारली ओके ठीक आहे बघूयात आपण 2 मिनिटं थांबा तुम्हाला समजेल की तुम्ही बरोबर आहात की नाही तुमचं मी एवढं सांगू शकतो की तुमचे जे एफर्ट सुरू आहेत ते एकदम बरोबर दिशेने सुरू आहेत उत्तर बरोबर येत आहे सगळ्यांचं चेक करा हे पहिले झालं ओके त्याच्यानंतर दुसरे आता आहे हे काय करतात एक महिना क्रॉस मग तो रिलेटिव्हचा फॉर्म्युला लावा म्हणजे काय होतो की S1 अधिक S2 बरोबर लेंथ 1 अधिक L2 भागिले टाइम आहे तर S1 अधिक S2 माहित नाही तुम्हाला S1 अधिक S2 लिहा बरोबर लेंथ किती आहे पहिली आपण 54 S1 अधिक 34 S2 भागिले हे L1 आणि L2 ची व्हॅल्यू टाकलाय भागिले किती वेळात क्रॉस करतात तो ह्या 46 सेकंद मध्ये आता हा 46 इकडे गुणाकार केल्यावर काय होणार 46 × S1 अधिक S2 बरोबर 54 S1 अधिक S2 ओके 54 अधिक आता याला आतमध्ये गुणाकार केला तर करणार 46 S1 अधिक 46 S2 बरोबर 54 S1 अधिक किती होतं हे एक मिनिट 54 अधिक 34 होतं इथे 34 S2 झाले ओके आता एका साईडला घेऊया S1 हा इकडे घेतला वजाबाकी झाला हा इकडे घेतला वजाबाकी म्हणजे 46 S2 वजा 34 S2 बरोबर 54 S1 वजा 46 S1 ओके तर हे वजाबाकी किती करणार 4 6 आणि 6 12 12 S2 बरोबर हे किती येणार 4 आणि 4 8 S1 आता S1 नंबर S2 करायचं असेल तर S1 S2 बरोबर हा इकडे घ्या याला इकडे घेतला म्हणजे 8/12 4×4 4×2 8 4×2 12 ओके म्हणजे तुमचं जे उत्तर येतं ते ऍक्च्युली 2/3 असेल किंवा 3/2 असू शकतो ओके 3/2 उत्तर असेल बरोबर आहे उत्तर तुमचं काय ते बरोबर ते काय इथे काही राहिले का माझा एक बघा इथं काही चुकले का 3/2 उत्तर आलं पाहिजे चेक करा तिथे हां 34 6 आणि 6 12
बरोबर 12 एस वन 8 एस टू, आता एस वन बाय एस टू केलं तरी मी इकडे टाकलेला 12 बाय झाला. ओके बरोबर आहे, बरोबर आहे, सॉरी सॉरी सॉरी, 12 बाय 8 आहे म्हणजे 4 त्रिक 12, 4 दुणे 8, 3 बाय 2 हे करेक्ट आन्सर आहे, ना की 2 बाय 3. उत्तर काय असणार आहे? 3 बाय 2 हे उत्तर असणार आहे. ओके चला पुढे जाऊ आता. ओके पुढचा प्रॉब्लेम बघा, थोडासा अजून वाढलेला आहे प्रॉब्लेमची डिफिकल्टी लेवल. मी काय करतो की तुम्हाला सोपा, त्याच्यानंतर सोपा, त्याच्यानंतर सोपा, एक अशी लेवल येईल की एकदम डिफिकल्ट, त्याच्यानंतर ना काही तुमचं प्रॉब्लेमचं लेवलच नंतर आहे डिफिकल्टी लेवल. ओके तर असा टाइपचा प्रॉब्लेम बघा त्याच्यानंतर. ओके खरंच तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करता याला, करताय सॉल्व करायचा, बघा काय येतं ते बघा, चेक करा कसं येतं ते. मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता, मी तुमचे उत्तर बघत आहे हा, तुम्हाला तुम्ही सांगू शकता. मग बघा मी तुम नसेल येत तर मी सॉल्व करतो. काय करतो की पहिली रेल्वे आहे, एक पहिली रेल्वे आहे तर ती काय करते की 45 किलोमीटर पर तास वेगाने जाते. दुसरी रेल्वे आहे ती 36 किलोमीटर पर तास वेगाने वेगवेगळ्या दिशेने वाहन जाते आणि त्या काय करतील 8 सेकंदात क्रॉस करतात. जर जर काय करा की जर रेल्वे सारख्या दिशेने जात असतील आणि जलद गतीने जाणार रेल्वेमधील एक व्यक्ती त्याला बघते की त्याच्या की तिची रेल्वे संत गतीच्या रेल्वेपेक्षा 30 सेकंदात क्रॉस करते, तर त्या ट्रेनची लांबी किती विचारलेली आहे? केलेली आहे तुम्हाला ट्रेनची लांबी विचारलेली आहे. ओके ट्रेनची लांबी विचारली, तर असा टाईपचा प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस बघा. आता बघा रिलेटिव्हचाच कन्सेप्ट आहे, म्हणजे काय करा एस वन अधिक एस टू बरोबर एल वन अधिक एल टू भागिले क्रॉसिंगचा टाईम. आता एस वन अधिक एस टू किती आहे? 45 अधिक 36 बरोबर लेंथ तुम्हाला माहिती आहे का? माहित नाही आहे. एल वन अधिक एल टू हेच काढायचं आपल्याला. भागले किती वेळात क्रॉस करते होती? 8 सेकंद, 8 सेकंद ठीक आहे. याचा ब्रिज किती किती येणार? 10 × 5 = 10 × 11 = 45 बरोबर एल वन अधिक एल टू भागले 8 भागले 8, 8 ने याला गुणाकार केला म्हणजे 81 म्हणजे 8 बरोबर एल वन अधिक एल टू, एल वन अधिक एल टू बरोबर येते की नाही चेक करा सांगा मला. बरोबर येते नाही ते चेक करा. ओके ओके लक्षात घ्या की इथे इथे हे मिनिट कशामध्ये दिले तुम्हाला? किलोमीटर पर तास, किलोमीटर पर तास हे सेकंदामध्ये दिले. ओके सेकंदामध्ये दिले, तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला लक्षात घ्या की या गोष्टीला, या गोष्टीला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करा. ओके कारण ते वेगळं आहे. मग याला काय करेल मी? याला 5/18 ने भाग, 9×9 = 18, 9×9 = 81. त्याच्यानंतर किती येणार? 5×9 × 4. ओके 5×9 × 4 तर किती येणार हे? 9×5 = 45×4 बरोबर एल वन अधिक एल टू आणि हे 45 आणि हे 180 बरोबर एल वन अधिक एल टू. एल वन अधिक एल टूचं एक सूत्र आलेलं आहे माझं, किती आलेलं आहे माझं? 180. चेक करा बरोबर येते की नाही चेक करा. ठीक आहे 100% बरोबरच आहे. चाल एल वन आणि एल टू. आता बघा दुसऱ्या केसमध्ये काय होतं की सारख्या दिशेने जात असतील तर काय होतं की जलद गतीच्या रेल्वेने मध्ये एक व्यक्ती ज्यावेळेस असेल लक्षात ठेवा की ज्या ट्रेनमध्ये तो बसलेला आहे माणूस, तर त्या ट्रेनची लेंथ जी असते ती काय करायची? त्याची लेंथ जी असते ती काय करायची? हमेशा 0 पकडायची. काय करायची? त्याची लेंथ जी आहे ती हमेशा काय पकडायची? 0 पकडायची. म्हणजे काय म्हणतो ते लक्षात देऊ, म्हणजे नोट डाऊन करणे गोष्ट की अशा प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस एखादा माणूस दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलेला आहे आणि तो त्या ट्रेनला बघतोय क्रॉस होताना, तर अशा केसमध्ये काय करा की ती पकडलेली जी लेंथ आहे ती 0 आहे. म्हणजे हायर लेंथ किती झाली तुमची? सपोज तो एल वन झाली, ती किती झाली माझी? 0. ह्या पकडायचं नाही तुम्हाला. आता फॉर्म्युला कसाच आहे, 5/18 कारण मी याच्यात करतोय. जास्तीची स्पीड 45 + 36 बरोबर एल टू राहील फक्त भागिले किती वेळात क्रॉस करते ती? 30 सेकंदात क्रॉस. ओके 5/18 × आता हा केला तर किती येणार? 5×4 = 9, 9×9 = 18 बरोबर 12/सॉरी एल टू आहे, एल टू भागिले 30 म्हणजे हे 5/2 बरोबर एल टू भागिले 30 हा 15. आता क्रॉस मल्टिप्लाय केला मी तिरकस गुणाकार, एल टू बरोबर 5×15 तर किती येणार? 15/5
एल टू वगैरे किती आले 1575. आता ही जी झाली ती कशी झाली की छोटी संत गतीने चाललेल्या रेल्वेची अंतर. जर तुम्हाला जर फास्टची विचारले असेल तर एल वन आधी एल टू किती आहे माझी 180. एल वन आधी एल टूची व्हॅल्यू आहे 75% बरोबर 180. ओके एल वन किती राहणार 180 वजा 75 म्हणजे ही किती राहणार 180 वजा 75 म्हणजे किती राहणार 105 मीटर मध्ये आलेलं. लक्ष घ्या हे मीटर मध्ये आलेलं ही मीटर मध्ये. इथे 5 मीटर आपण का केलं नव्हतं कारण हे आपण सेकंदामध्ये दिलेलं. लक्ष घ्या 1000 पाहिजे असं आपल्याला म्हणतो आपण 1000च पाहिजे असतात दोन्ही गोष्टी आहेत त्या एकाच क्वांटिटीमध्ये पाहिजे. एकदर किलोमीटर पर तास पाहिजे किंवा मीटर पर सेकंड पाहिजे म्हणून कन्वर्ट केलं. ओके इथे इथे काय लिहिलं इथं मीटर पर सेकंद मीटर पर सेकंद मीटर पर सेकंद म्हणून आपण केलं. इथे इथे बघा इथे पण बघितलं आपण तर सेकंद दिले सेकंद दिले त्यामुळे झालं. इथे काय होतं की सेकंड मध्ये होतं त्यामुळे मी सगळ्या क्वांटिटी काय सेकंड मध्ये कन्वर्ट केली आहे. चला आता दुसरा प्रॉब्लेम थोडा अजून वेगळा काहीतरी अजून वेगळा काहीतरी करताय सर तुम्हाला चेक करा बघा सॉल्व करून देतो मी तुमच्यासाठी. मी तुमच्यासाठीच आहे इथे अजून थोडी डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. याच्यापेक्षा डिफिकल्ट काहीच नसणार आहे लक्षात काहीच नसणार आहे तुम्हाला. चला बघूया आता आपलं सेशन थोडं 10 मिनिटं लेट झालं होतं त्यामुळे मी 10 मिनिटं अजून हे करेल आणि तुम्हाला हे करेल. शरद शेंडे बरोबर उत्तर आलेलं ना 105. आता ते 105 आहे ती लांबवाली आहे अजून 75 की कारण 105 अधिक 75 आणि पितो बघा. आता जर पहिली रेल्वेची लांबी 100 मीटर आहे दुसऱ्या रेल्वेची लांबी 80 आहे जर त्या सारख्या दिशेने जात असतील तर रेल्वे संत गतीच्या रेल्वेला 18 सेकंदात क्रॉस करते सारख्या दिशेने जातात आणि तर ते पुढच्याच वेगाने वेगवेगळ्या दिशेने जात असतील तर 9 सेकंदात क्रॉस करतात. तर त्याची स्पीड विचारलेली आहे त्याचा वेग विचारलेला आहे. कसं करूयात आपण बघा जर सारख्या दिशेने आता काय करूयात पहिलं तर ह्या पहिल्या केसमध्ये काय करतात त्या सारख्या दिशेने जात आहेत म्हणजे S1 वजा S2 बरोबर L1 अधिक L2 भागिले किती क्रॉस करतात. S1 S2 दिले का तुम्हाला नाही तेच काढायचे. L1 L2 दिले का इथे लेंथ दिली आहे का हो 100 दिली आणि दुसऱ्याची 80 दिली. किती वेळात क्रॉस करते हो 18 सेकंदात. दुसऱ्या केसमध्ये S1 अधिक S2 म्हणजे ते काय करतात की वेगवेगळ्या दिशेने जात आहेत अपोजिट दिशेने. तर काय होतात की L1 अधिक L2 हे डायरेक्ट येईल मी 100 अधिक 80 हे तर सेमच राहणार. किती वेळात क्रॉस करते हो 8 सेकंद. आता मला दोन इक्वेशन भेटलेले आहेत कुठले S1 वजा S2 बरोबर 180/8 आणि S1 अधिक S2 बरोबर 180. ठीक आहे जर दोघांची जर बेरीज केली मी तर हे वजा आणि अधिक हे कॅन्सल होणार म्हणजे 2 S1 बरोबर काय ना 180/18 + 180. ओके तर काय केलं मी याला सॉल्व केल्याचं आहे तर तिरकस गुणाकार करा किंवा याला सॉल्व करायचा प्रयत्न केला 9 91 9 2 18 0 किंवा हा 10चा भाग जाईल. ओके हा 10चा भाग जाईल आणि इथे 4 4 4 2 4 राहिले सपोज 9 2 म्हणजे किती राहणार हा 10 अधिक 45/2 बरोबर 2 S1. ओके आता याला जर करायचं असेल तर कसं येणार 20 अधिक 45/2 = 6. ओके 2 S1 हा इकडे गेल्यावर काय होणार भाग करा म्हणजे 4 होणार. 45 अधिक हे म्हणजे 65/8 आहे ना बरोबर. ओके चेक करूयात मला काय चुकलं का कुठे 100 अधिक 80 बरोबर आहे भागिले 18 सेकंदात आणि दुसरी 9 सेकंद आहे सॉरी इथे 9 आहे तर मी बहुतेक इथे 8 लिहिलं इथे 9 लिहिलं सॉरी इथे 9 तर परत पुसून लिहिले तुमची तरी प्रॉब्लेम हा मी तेवढा पार्ट पुसून लिहितो कारण इथे एक रायटिंग मिस्टेक झाली माहिती ना सॉरी. चला काय होतं S1 वजा S2 बरोबर किती राहणार माझं हे किती राहणार 180 लिहिलं मी भागिले 18 आणि S1 अधिक S2 बरोबर 180/9 राहणार म्हणजे किती राहणार 10 आणि किती 9 2 18 20
म्हणजे एस वन वजा एस टू बरोबर 10 आणि एस वन अधिक एस टू बरोबर 20 अधिक केलं तर हा कटणार ट्वाइस एस वन बरोबर 30 एस वन बरोबर किती येणार 30 भागिले 2 म्हणजे 15 15 काय झाली याची आता कशामध्ये सेकंदामध्ये म्हणजे मीटर पर सेकंड आणि दुसऱ्याची काढायची असेल तुम्हाला दुसऱ्याची काढायची असेल तर कुठल्या एजेस टाका म्हणजे काय झालं एस वन वजा एस वन किती 15 वजा एस टू बरोबर 10 आहे हा इकडे गेला अधिक झाला हा इकडे गेला वजा पकडे झाला म्हणजे 15 वजा 10 बरोबर एस टू बरोबर किती झाले 5 मीटर पर सेकंड 5 मीटर पर सेकंड काय झालं याचं उत्तर झालेलं आहे सर कोणत्या रेल्वेची गती विचारली आहे ओके हे जयश्री अटील ना ओके तर याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला रेल्वेची आता पहिल्या रेल्वेची म्हणून घेते एखाद्या वर्ड राहिला असेल तर पहिल्या रेल्वेची सांगेल तुम्हाला पहिल्या रेल्वेची म्हणजे एस वन तर किती येईल 15 येईल एस टू विचारली तर काय केलं 5 करा बट मी सांगितलं तुम्हाला आता असा टाईपचा प्रॉब्लेम असेल तर एस वन असू शकतो किंवा एस टू पण असू शकतो ओके ठीक आहे आता बघा दुसरा प्रॉब्लेम आता टाईप बदललेला आहे टाईप बदललेला आहे तर काय की पहिली रेल्वे सारख्या वेळेत हा सेम वेळेत ए कडून बी कडे निघाली किती किलोमीटर पर आवर ने 36 किलोमीटर पर तास वेगाने निघाली आणि दुसरी रेल्वे बी कडून ए कडे 42 किलोमीटर पर तास वेगाने निघाली ओके सारख्या वेळेत दोन्ही रेल्वे निघालेले आहेत निघाली जेव्हा त्या क्रॉस झाल्या तेव्हा समजलं की एका रेल्वेने दुसऱ्या रेल्वेपेक्षा 48 किलोमीटर नंतर जास्त पार केलेलं आहे तर ए आणि बी मधील अंतर काय ओके आता बघा हे असं होतं एक रेल्वे इकडून निघते इथून एक रेल्वे इथून निघाली आहे ओके त्याची स्पीड आहे 36 किलोमीटर पर दुसरी आहे 43 किलोमीटर आहे 42 किलोमीटर पर जेव्हा त्या क्रॉस झाल्या तेव्हा समजून असतं मला आता सपोज क्रॉसिंग पॉईंट इथे आता जी फास्ट आहे ती जास्त लवकर जाणार म्हणजे जास्त अंतर केलं असेल ओके तिने काय केले पहिल्यापेक्षा 48 किलोमीटर जास्त अंतर पार केलं मी जर सपोज एक्स केलं तर हे किती राहणार माझं या रेल्वेने जास्त अंतर पार केले इथेपर्यंत आली ही रेल्वे इथेच राहिली या क्रॉसिंग पॉईंटला म्हणजे हिने काय केलं एक्स अधिक 48 केले तर ए आणि बी मधलं अंतर विचारले तुम्हाला ओके ए आणि बी मधलं तुम्हाला काय विचारले अंतर तर बघा या दोन्ही केसमध्ये सारख्या वेळेत निघालाय म्हणजे काय राहणार माझा दोन्हीचा टी वन इज इक्वल टू टी टू टाइम म्हणजे काय असतो माझा डिस्टन्स डिस्टन्स किती आहे पहिल्या केसमध्ये एक्स भागिले 36 बरोबर दुसऱ्या केसमधला जो टाइम आहे जो डिस्टन्स आहे ते किती आहे एक्स अधिक 48 भागिले त्याचा वेग किती आहे 42 भाग देतो बरोबर 636 36 42 बरोबर तिरकस गुणाकार केला तर किती येणार मला 7x बरोबर 6 गुणिले एक्स अधिक 48 ओके जर गुणाकार केले मी 6x बरोबर 6x प्लस 6 इंटू आता हा इकडे गेल्यावर एक्स बरोबर किती राहणार 6 गुणिले 48 एक्स बरोबर किती राहणार 6 8 48 8 ठीक आहे 48 8 आले 7 4 6 इंटू 24 24 आणि 4 किती राहणार 288 किलोमीटर आले 288 आता 288 ओके जयश्री आले 336 बघत कसं येतं 336 चेक करत 288 आले ते फक्त किती किलोमीटर आले इथून इथेपर्यंत तर टोटल काढायचं असेल तर कसं करेल मला एक्स अधिक 48 ओके एक्स अधिक 48 म्हणजे 288 अधिक 288 अधिक 48 मग किती राहणार आहे आठ आठ अडून आर्थिक 24 4 आले 2 आठ आठ अडून 16 16 आणि 4 20 20 आणि 2 22 ला 2 आले 2 आणि 6 किती येणार 624 किती उत्तर येणार आहे 624 किलोमीटर उत्तर असणार आहे लक्षात आहे किती उत्तर आहे 624 किलोमीटर असणार ठीक आहे समजलं सगळ्यांना समजलं तर प्लीज लाईक करा सेशनला आणि तुम्ही शेअरही करू शकता तुमच्या मित्रांसोबत ओके तुम्ही सेशन आहे ना ते तुमच्या मित्रांसोबत शेअरही करू शकता चालेल पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊ आपण जेवढी जास्त प्रॉब्लेम घ्याय संपेल तेवढी जास्त प्रॉब्लेम मी घेणार आहे ओके जेवढी जास्त प्रॉब्लेम घेता येईल तेवढे घेणार आहे ठीक आहे चला आता चालू करत आपण ओके होते काय थिंक हा प्रॉब्लेम शेवटचाच आहे तुमचा प्रॉब्लेम शेवटचा आहे याच्यानंतर आपण थांबूया ठीक आहे बघा आता की दोन रेल्वे 110 किलोमीटर
म्हणजे दोन रेल्वे आहेत 110 ए आणि बी ठिकाणी आहेत 110 किलोमीटर म्हणजे दोघांचं अंतर जे आहे ते 110 आहे म्हणजे इथून इथेपर्यंत आहे ओके तर ते किती 110 किलोमीटर आता इथे थोडंसं वर्ड मिस्टेक आहे ओके वर्डिंग मिस्टेक आहे बट काय करायचं की दोन स्टेशन ए आणि बी मध्ये अंतर किती आहे त्या 110 आहे तर पहिली रेल्वे ए पासून 7 वाजता निघाली म्हणजे हे ए झाला आणि हे बी झाला तर किती वाजता 7 वाजता निघाली दुसरी रेल्वे किती किलोमीटर पर आवरने निघाली 20 किलोमीटर पर दुसरी रेल्वे बी पासून 8 वाजता निघाली आणि किती वेगाने निघाली 25 पर आवर तर त्या किती वाजता क्रॉस होतील असं विचारलं किती वाजता त्या क्रॉस होतील ओके तर आता विचार करू की आपण इथे क्रॉस झालेले आहेत काय झालेलं इथे क्रॉस झालं आता तुम्हाला माहिती नाही की किती वाजता क्रॉस होतं तर बघा की मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण एक पॉईंट पकडला होता काय की सारखी वेळ पाहिजे आपल्याला याच्यामध्ये करता येईल का सारखी वेळ करता येईल का एक 7 ला निघाली 8 ला निघाली आपण जर विचार केला की 8 ला ही ट्रेन किती होतो एका तासात किती 20 किलोमीटर जाते म्हणजे ही 20 किलोमीटर आली असेल इथेपर्यंत ओके म्हणजे 20 किलोमीटर अंतर केलं आता इथे 8 वाजता ही ट्रेन इथे असेल या पॉईंटला अंतर आता 20 किलोमीटर कमी झालं म्हणजे किती झालं हे अंतर 90 किलोमीटर आता विचार करा की या पॉईंटला ते मिळाले असतील मग हे जर अंतर एक्स असेल तर हे अंतर किती असेल 90 वजा 1 असेल 90 वजा 1 आता तुम्हाला पॉईंट भेटलेला आहे ठीक आहे तर काय करा T1 = T2 टाइम म्हणजे काय असतो डिस्टन्स किती आहे एक्स स्पीड किती आहे भागिले वेग किती आहे त्याचा 20 बरोबर अंतर किती आहे माझं अधिक 90 वजा x भागिले किती स्पीडने जाते 25 5 4 20 5 5 25 तिरकस गुणाकार 5x बरोबर 4 × 90 वजा x ओके तर मी गुणाकार केलं तर किती 5x बरोबर 180 वजा 4 ने गुणाकार केलं तर हे किती राहणार 4x इकडे गेल्यावर किती होणार वजा पकडत इकडे गेल्यावर बेरीज येत होणार म्हणजे काय होणार आहे 5x + 4x बरोबर किती राहणार 180 तर किती होणार 9x बरोबर किती राहणार 180 x बरोबर किती होणार आहे 180 किती लिहिला हा 2 चा भाग केला सॉरी इथे 9 होतं 9 म्हणजे x बरोबर किती राहणार म्हणजे किती राहणार हो इथे 20 किलोमीटर हे अंतर झालं तर बघा ही ट्रेन 20 किलोमीटर जाते 8 वाजता इथे होती किती वाजता पोहोचते या टाइमला ओके तर ते अजून 20 किलोमीटर जायचे परत अजून एक तास येईल म्हणजे किती वाजता 9 + 1 सॉरी 8 + 1 9 किती वाजता करेल ती 9 वाजता ती ट्रेन ओके 10 वाजता येईल 10 वाजता ओके कसं 10 वाजता बरोबर 1 मिनिट हा चेक करू दे मला 10 वाजताच उत्तर आहे वाटतं चेक करू नाही तर चुकलेलं आहे वाटतं मग परत करेल तुम्हाला मी इरेज करेल पोर्शन चेक करत काहीतरी गडबड झाली का माझी एक मिनिट जस्ट मिनिट कधी कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली सर वाटते मला चेक करूयात ठीक आहे 10 वाजता बरोबर आहे 10 वाजता 12 वाजता नाही रे 10 वाजता उत्तर बरोबर आहे ठीक आहे बघूयात आपण ही ट्रेन आहे इथून इथेपर्यंत ओके आता ए आणि बी आहे अंतर ए आणि बी आहे तर हे किती मी सांगितलं की एका तासात हे 20 किलोमीटर पर आणण्यात जाते एका तासात 20 किलोमीटर जाईल म्हणजे टोटल अंतर झाले हे 90 क्रॉस झाले इथे इथं म्हणजे बाकीचं अंतर 90 वजा 1 तर बघूया कसं आहे माझं टाइम वन म्हणजे अंतर एक काय एक्स भागिले 20 बरोबर 90 वजा 1 भागिले त्याची स्पीड आहे 25 5 + 4 = 20 5 + 5 = 25 तिरकस गुणाकार 5x बरोबर 4 × 90 वजा 1 ओके तर 5x बरोबर किती राहणार 9 × 36 सॉरी इथे गडबड झाली होती 9 × 36 भागिले 4x तर इकडे गेल्यानंतर किती येणार हा 9 होणार 5 + 4 9 9x बरोबर 36 एक्स बरोबर किती येणार 360 भागिले 9 9 × 36 40 म्हणजे एक्स किती येणार एक्स बरोबर 40 किलोमीटर मग या ट्रेनला अजून 40 किलोमीटर पार करायचे असतील त्याला तर एका तासाला 20 जाते दुसऱ्या तासाला 20 म्हणजे दुसऱ्या एका तासाला किती 9 वाजता इथे जाईल आणि किती 10 वाजता इथे जाईल म्हणजे किती राहणार आन्सर याचा 9 इथे मगाची 180 किलो होते सॉरी इथं 360 असणार आहे ओके 9 राईट नाही 9 नाही 10 10 येत बरोबर आहे उत्तर ओके 10 बरोबर आहे तर जयश्रीने बरोबर दिलं आहे उत्तर शरदने बरोबर दिलं आहे
ज्ञानेश्वर सस्तेने बरोबर दिलाय, गिरीधर सूर्यवंशी बरोबर आहे, संकेत गायकवाड बरोबर आहे आणि गौरव वानखेडेने 10 दिलेले आहे. ओके सर, आता लेक्चर समजला असेल आता प्लीज, तुम्हाला जर समजत असेल लेक्चर असंच कॉपरेट करत राहा, माझ्याकडून तुम्हाला चांगली मदत होईल. आता काय करायचं तुम्ही, या लेक्चरमध्ये जर काही समजलं नसेल तर एकदा व्हिडिओ परत पहा तुम्ही. ओके, आता लाईव्ह आहे त्यामुळे तुम्ही पॉज करून किंवा काय नाही बघू शकत. ज्यावेळेस व्हिडिओ संपतो माझा त्यावेळेस तुम्ही व्हिडिओला काय करू शकता, मध्ये थांबवून वगैरे वगैरे बघू शकता. तर तुम्ही काय करा की तसा बघायचा प्रयत्न करा. ओके, तर नक्कीच व्हिडिओ हे असेल तर तुम्ही काय करा की माझ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यात मी काय करतोय, माझ्या टेलिग्राम चॅनल आहे माझा सुशील दिलसाट ऑफिशियल, जॉईन करा. तिथे मी काय करतो की जे नोट्स वगैरे आहे ते प्रॉपर एकदा बनवून देईल तुम्हाला प्रॉपरली. हे अशा टाईपमध्ये जे लिहिलेले आहेत ना त्यात समजत नाही की हे 40 इथे लिहिला, हा इथे कसं केलं कॅल्क्युलेशन. एक सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सॉल्व्ह करून याचे नोट देईल. फक्त काय किती थोडा वेळ लागेल. ओके, वेळ लागेल. गौरव, ओके ओके, व्हेरी नाईस क्वेश्चन जायचे. ओके, मग बघा लेवलचे क्वेश्चन होते की नाही मला तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगू शकता की सर लेवलचे क्वेश्चन होते म्हणजे थोडे टफ होते की जे तुम्ही प्रत्येक वेळेस तसे साधे साधे क्वेश्चन करत होते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होते की नाही मला सांगा. चॅट बॉक्स ओपन आहे, मी तुमच्या चॅट वाचत आहे, मला सांगा. तुम्हाला सांगा की म्हणजे लेवलचे प्रश्न होते का सर, काहीतरी वेगळे क्वेश्चन होते यावेळेस. आज आम्ही जे एवढं शिकलो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळे क्वेश्चन होते आणि मला विथ ट्रिक काहीतरी कन्सेप्ट असं क्लिअर झालेलं आहे. चॅट बॉक्स मध्ये सांगतो जयश्री अडमिन गोके हो होते म्हणे. चालेल ऋषिकेश गिरीधर जयश्री थँक्यू व्हेरी मच. असंच लेक्चरला येत जा. हे लेक्चर दररोज तुम्हाला 11 ते 1 या वेळेत असणार आहे. ओके, थोडं टेक्निकल डिफिकल्टी मागे पुढे होऊ शकतो थोडंसं 5-10 मिनिट, बट तुमचे लेक्चर दररोज होणार आहे. म्हणजे कसे तुमचे मंडे टू फ्रायडे, बाकीचा 2-2 दिवस उरतोय तुमचा म्हणजे सॅटरडे अँड संडे. यावेळेस काय करायचं, तुम्ही रिव्हिजनचा प्रयत्न करायचा. रिव्हिजन प्रयत्न नाही करायचेच आहे, कारण विदा रिव्हिजनचे तुमचं काहीच नाही. लक्षात घ्या, तुम्हाला वाटतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं मला येतं, पण तुम्ही जर रँडमली प्रॉब्लेम घेतला, आता तुम्हाला मी काय केलं की असा रिकामा प्रश्न दिला. ओके, हा प्रश्न दिला तुम्हाला, रिकामा प्रश्न दिला, तुम्ही रँडम प्रश्न घ्या, सॉल्व्ह करायला गेलं त्यावेळेस समजत नाही की एक्झॅक्टली करायचं काय. म्हणजे असं नाही की पहिला आणि डायरेक्ट दुसरा तिसरा असं जायचं ना, पहिला घेतला आठवा घ्या, बघा चेक करा बरोबर येते की नाही असेल तुमचं. तर काय करा तुम्ही, ओके ज्ञानेश्वर मस्त, ओके गुड गुड. चला तर काय करत, आता मी काय करतो तुमची रजा घेतोय, तर तुम्ही रिव्हिजन करा नक्की सॅटरडे आणि संडेला. सॅटरडे संडेला रिव्हिजन करा आणि तुमचं जे ग्राउंड आहे बाळांनो, ग्राउंड पण खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या, ग्राउंड मध्ये पण तुम्ही काय करा की मेहनत करत राहा, सकाळी किंवा इव्हिनिंगला जसं तुम्हाला टाइम चांगला वाटतो. उन्हात जास्त हे करू नका, सकाळी किंवा संध्याकाळचा जो टाइम असेल तुमच्या कम्युनिटीनुसार तो पकडा आणि तुम्ही याची तयारी करत राहा. ओके, तर आपलं एक मिशन आहे, ते आहे मिनिटामध्ये 25 पैकी 25 घ्यायचे आहेत मला कन्फर्म. ओके, नक्कीच घेऊयात आपण. तर मी आज तुमची रजा घेत आहे, इथेच आपण आपलं लेक्चर थांबूया. धन्यवाद सगळ्यांना लेक्चर अटेंड केल्याबद्दल, असं दररोज येत राहा. ओके चला, थँक्यू, मी निघत आहे आता. ओके, लेक्चरमध्ये जीकेचे लेक्चर होणार आहे, होणार आहे जीकेचे लेक्चर होणार. ओके, तर मी रजा घेत आहे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया कुठल्या तरी एका नवीन टॉपिक सोबत.